2 ऑक्टोबरच्या दिवशी जन्माला आलेला हा मुलगा यांचं निवासस्थान आहे अलाहाबाद पश्चिम। अलाहाबाद जरी गंगा किनारी असणार एक अतिशय हिंदूंच पवित्र शिवक्षेत्र आहे, नुसतं तीर्थक्षेत्र नाही, शंकरांच्या नावे ते परम पावन आहे, पण तरी सुद्धा त्या संपूर्ण अलाहाबाद मध्ये जिथं मुघल सराई नावाचा विभाग आहे त्याच्यामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या वडिलांचं घर आहे, त्यांचं नाव शारदा प्रसाद असं आहे। तेव्हा ते मुघल सराई मध्ये राहतात आणि त्यांच्या तिथल्या पद्धतीनुसार पहिलं शिक्षण त्यांनी मौलवींच्या हाती घेतलंय, नंतर शाळेमध्ये जायला सुरुवात केली आहे। आणि लालबहादूर यांचं आडनाव शास्त्री नाही, लालबहादूर यांचं आडनाव वर्मा आहे। शास्त्री का झाले? लालबहादूरांनी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर आग्रह धरला आपल्या वडिलांकडे आणि शिक्षकांकडे की माझ्या नावाला आडनाव लावू नये। का लावू नये? कारण आडनाव आलं की जात आली, आली की सगळी आध्यात्मिक माणसाची ही विचारसरणी असते, की त्यामुळे सगळ्या संतांच्या साहित्यात नामा म्हणे, तुका म्हणे, सावता म्हणे, गोरा म्हणे वगैरे 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 दास म्हणे, त्यातूनही काही विचित्र माणसं असतात की जी सारखी शोधत बसतात। नामदेवांचं आडनाव भावी आहे म्हणला, तुला कुठे ते सापडले? मेले तुला अभंगात एकाही संतांनी आपलं आडनाव टाकलेलं नसताना तुला कुठे सापडलं? का तुम्ही म्हणतात अभंगात आडनाव नाही आहे, पण सगळे असं कुठे आहे? मी तपासली त्या वाक्याचं असंच नाही का अर्थ होत? या माणसाला काय भक्तिभाव सांगणार तुम्ही? साहजिक आहे, आपल्याकडे सुद्धा अजूनही आपल्या सार्वजनिक जीवनात सगळे प्रश्न इथंच सुरू होतात। बघा, एसटीमध्ये जर मला कुणी भेटला, नमस्कार, काय करता? कीर्तन करतो। नाव? चारू दत्त। अरे वा वा वा, दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा आहे। आता याच्यानंतर आपण कीर्तनावर बोलूया ना, त्याच्या पुढं त्रास सुरू होतो। आडनाव आपले देशस्त का कोकण असतं आली, आता पंचे, आता कीर्तन राहिलं बाजूला, धर्मप्रचार राहिला बाजूला, इतिहास राहिला बाजूला, रामायण राहिला, आता पंचायत सुरू कुठे? देशस्थ कोकणस्थ कराडे का देऊ रुखे? मग देशस्थामध्ये असाल तर अश्वलायन शाखा आता खरं याचे उच्चार आपण करतो खरं, पण यातलं काय माहिती शिल्लक आहे? खरं करून घ्यायला आवश्यक आहे हे तितकंच खरं। मग तुमच्याकडे कोकणस्थाची मुलगी चालते का हो? काय छळ आहे? मी विषय चालला होता, मी कीर्तन करतो, आपण कीर्तन या विषयावर बोलूया, आज कीर्तनाची समाजातली आवश्यकता आज तेच दुर्दैव आपल्याला छळतंय का नाही? बघा, समाजामध्ये कित्येक चांगली निवेदनं येतात, पण हे चांगलं आहे याला समर्थन करायचं का नाही हे केव्हा ठरतं? हे कुठल्या आडनावानी म्हटलंय हे पहिलं बघितलं जातं। हे चांगलं आहे का महत्वाचं नाही, हे सत्य आहे का महत्वाचं नाही, यांनी म्हटलं ना म्हणजे खोटं म्हणायचं, या आडनावानी म्हटलं खरं म्हणायचं, ते किती का खोटं असे ना? आकाश गुलाबी दिसतंय, कोणी म्हटलं? यांनी, मग बरोबर आहे। अशा तऱ्हेचा आज वर्तमान काळ सुद्धा दिसतोय। पण लालबहादूर शास्त्रींनी, म्हणजे तेव्हा ते फक्त लालबहादूर होते, त्यांनी विनंती केली, आई वडिलांनी मान्य केली, शिक्षकांनी मान्य केली, हे आश्चर्य आहे। जेव्हा ते काशी विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करून शास्त्री झाले तेव्हा त्यांनी ती पदवी आपल्या बरोबर लावली, लालबहादूर शास्त्री, अन्यथा लालबहादूर वर्मास। पण शास्त्रींचा एक विशेष असा सांगतात, त्यांना अचानक हरवून जायची सवय आहे। ही सवय कधी लागली या मुलाला? हा मुलगा जेव्हा 1 महिन्याचा होता तेव्हापासून लागली। अलाहाबादला गंगेचा किनारा आहे आणि गंगेच्या त्या पलीकडच्या किनाऱ्याला नेहमी जत्रा, ज्याला हिंदीमध्ये मेला, मराठीत अर्थ घ्यायचा नाही हा, असा ज्याला म्हणतात, तो सगळा असा छान मेला भरत असे। मग इकडच्या तीरावरचे सगळे लोक नावानावातून गर्दी गर्दी करत, धक्काबुक्की करत, एकमेकाला रेटत 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 तिकडं जायचं, दिवसभर मौज मजा करायची, काय ते लालीपाप
कुठलं पाप आहे देव जाणे, ते कुठे लालीपाप पाहिजे, मग ते फुगे पाहिजे, मग ते चक्रामध्ये बसायला पाहिजे, असे काय काय चमत्कारिक चमत्कारिक खेळ काहीतरी ते जादूचे प्रयोग असतील, डोंबरेचे खेळ असतील, ते सगळं बघायचं घ्यायच. या सगळ्याला अनुसरून हे सगळे कुटुंबातले लोक गेले हो त्या जत्रेला. आता हे एक महिन्याचे, त्यामुळे यांना संरक्षण करण्यासाठी बरीच दुपटी घेतली होती, एकावर एक एकावर एक एकावर एक. आणि ते बरंच मोठं गाठोडं झालो. त्यांच्या आईचं नाव रामदुलारी माता. त्या रामदुलारीनं अतिशय काळजी कटाक्षांनी याला पोटाशी धरून ठेवला होता. व त्या नावेमध्ये रेटा रेटियन गर्दी इतकी मरणाची, त्या गर्दीमध्ये लेकरू कसं वाचव म्हणून बिचारी अशी 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 अंग सोडून उभी आहे. बाजू हटो बाजू हटो बाजू हटो सगळे सांगतात. अमुक झालं तमुक झालं, पलीकडं नाव पोचली गंगा किनारी. सगळे भरा 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 उतरले. रामदुलारीला पहिल्यांदा इतकं बरं वाटलं, किती गुणी माझं पोर, एवढ्या धक्काबुक्की चेंगरा चेंगरी झाली, ऊ का चूक येतं नाही हो त्यानं. हे दाखवलं एवढा जोरात आवाज काढला असता, मी किती शांततेचा भंग केला असता माझ्या कारट्याने, किती शांत राहिला माझा मुलगा, किती गुणाचं माझं पोक उलवला. म्हणून पदर जो बाजूला केला ती नुसती दुपटीच हातात, पोर नाहीच आहे आत, ते गळून गेलेलं कुठेतरी. आईच्या हातातनं मूल गळून गेलंय असं वाक्य झाल्यानंतर आपल्यावर संगीताची जबाबदारी आहे ना, आपल्याला बातम्या का द्यायच्या. अशा रीतीनं गळून गेलं. या सिनेमाला म्युझिक आपण द्यायचंय. आईच्या हातातनं एक महिन्याचं मूल ज्या क्षणी गळून गेलं, धावत धावत राम दुलारी माता तिथल्या मेळ्याच्या पोलीस चौकीपर्यंत गेली, तिथे तक्रार नोंदवली, म्हणजे माझं पोर हरवलंय, मेरा बेटा गुमशुम हो गया. पोलीस म्हणतो कितना है, त्याला वाटलं होतं बोट धरलं असेल ते कुठेतरी गेला असेल फुग्याकडे बघून. उम्र क्या है, म्हणजे एक महिन्याचं आहे. वो कैसे जा सकता है, हा कैसे काय जा सकता है, गेला आहे ना तो. कहां गयो कहां. हे बरे परमेश्वराची देणगी, तुम्ही द्याल त्या रागात मी हे गाणं म्हणू शकतो. तुम्ही जे बाजवलं त्याच्यामध्ये माझं गाणं. कहां गयो मेरुला मैया, कहां गयो मेरुला, कहां गयो मेरुलार मैया, कहां गयो मेरुलार. या गंगामयीच्या तरंगाकडे बघत एकटक बसलेली आई, मनामध्ये विचाराची हजार वादळं चालली आहेत. लाल जर सापडला नाही तर पलीकडच्या किनारी जाऊन घरी काय तोंड टाकू माझी आई, शारदा प्रसादला काय तोंड टाकू, माझ्या सासरच्या लोकांना काय तोंड टाकू. मी हौसेनं इथे आले गंगा माई, एक ही लाला तूने दियो है, एक ही लाला तूने दियो है, जीव प्राण बस उस कारण है, जीव प्राण बस उस कारण है, जीव प्राण. कितनी निष्ठुर मत हो जीव थाऱ्यावर नाही. पोलिसांना आत्मबंद विचारायची, सापडला का हो लाल,
अरे हम ढूंढ रहे हैं, मैं इतनी जल्दी कैसे कुछ मिलेगा। तिथे नेमका मासळी बाजार भरलेला, गंगेच्या किनाऱ्यावर बहुतांश लोक मासळी खाणार आहेत, सगळा मासळी बाजार भरलेला। कोणी मासा उचलतोय, मासा केवढ्याला दिला। आता ही इकडची भाषा, तिकडे नव्हे, पण साधारणतः कोळी माणसं बोलते तसं वाटलं पाहिजे ना। हा म्हावरा केवढ्याला दिला, कसा दिसता हूं। सगळ्यांच्या एकमेकांच्या चौकशा चाललेल्या, आणि असा 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 मागे एक मनुष्य मासळी बघत बघत एका टोपली पाशी आला। टोपलीतन एक प्रकरण उचललं आणि त्या कोळ्याला विचारलं, दादा हा म्हणा केवढ्याला दिला। त्याच लक्षही नाही त्याच्याकडं, ह्या टोपलीतले ते 10 रुपयाचे बघा, आणि ह्या टोपलीतले ते 7.5 रुपयाचे। ते समोर जे म्हणते, जरा हेकडे बघ की रे, ते 1 महिन्याचे हे महाराज त्या माशाच्या टोपलीत पडले होते। ते माशाची टोपली उघडल्यानंतर त्या सगळ्या माशांमध्ये हे एक प्रकरण होतं, त्याचे इकडचे 2 पाय धरून त्यांनी उचलला होता डोकं खाली पायवर। हा म्हावरा केवढ्याला दिला, ते बघितल्या बरोबर त्या कोळ्याने झपाटकन घेतला हातात। म्हावरा नाही दिला, माझा असताव, माझाच असताव तो। समोरचा हसून पुढे निघून गेला, काय कोळी दादा, तुमची पूर सुद्धा तुम्ही माशात घालून आणतोय, तो विनोद करून निघून गेला। यालाही माहीत नाही आपल्या टोपल्यामध्ये हे पत्र आहे। तिने असं पदरात घेतलं, बायकोला बोलवलं, हा मावरा मिळाला हो। तिला एवढा आनंद झाला, वा वा वा, आपल्याला लेकरू नव्हतं, आपण सारखं गंगाबाईला सांगत होतो, मेल्यामध्ये येऊन सांगत होतो, बाई ग मला लेकरू दे, लेकरू दे, लेकरू नाही तर लेकरू। आणि त्या दोघांचा आनंद गगनात मावेना। खरंच तेव्हा पोलिसांनी जर त्याच्यात नेट लावला नसता तर बहुतेक लालबहादूर सुद्धा त्रिकोणी अशी लुंगी लावून वल्लवरे नखवा वगैरे करताना दिसल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यात पडले होते खरे। योगायोग आणि दैवयोग असा, त्यातला एक पोलीस ज्या माणसाने हे पोर बघितलं त्याच्या ओळखीचा, त्यांनी पोलीसला विनोद म्हणून हा सांगितला। अबे पोलीस हे देख कैसे आदमी हमारे मेले में आ गए, अबे मच्छी की टोकरी में अपने बालक को रखा था। आता तो पोलीस आहे साहेब, विश्वासच बसू शकत नाही या विषयावर। मच्छी की टोकरी में अपना छोकरा कोई नहीं रखेगा, कोणी तो नाही रखेगा, कुछ तो गडबड आहे। त्या बाजारामध्ये तो टोपलीवाला शोधला, या कहा से मिला, हमरा है जी, झूठ मत बोल, झूठ मत बोल, गंगा मैया के तीर पर है तू, झूठ मत बोल। कहा से मिला, अभी मिला, उसकी माँ उसको खोज रही है, माँ के पास दे दे। मैं त्या काळामधला पोलीस सुद्धा बघून मला भरून आलो। त्या एखाद्याने पहिली झापडत म्हणून सुरुवात केली असते, माझ्या बापाच आहे का, ते विचारायचं बघ, माहिती ते दिसत आहे। त्या आई बापाला थोडं दुःख झालं खरं, पण लालबहादूर आला बुवा वर्मांच्या घरात परत आला, वर्मांच्या घरात परत आला। तेव्हापासून त्याच्या आईला अशी भीती असायची, हे लेकरूच असं आहे, त्याचं नशीब काय दुर्दैवाचं काय माहीत, अचानक हरवून जातो आपल्यातनं कुठेतरी, त्याला शोधून आणायला लागतो, कुठं आहे माझा लाल, कुठं आहे माझा लाल, कुठं आहे माझा लाल। बस एक घटना सांगायची आहे मला, राम प्रभू की भद्रता और सभ्यता। मला माझ्या शाळेमधला माझ्या महाविद्यालयामधला विद्यार्थी पराक्रमानेही जबरदस्त पाहिजे, पण तो लालबहादूर सारखा मर्यादा पुरुषोत्तम पाहिजे। जेव्हा शाळेत जाऊ लागले, जुळे मोठे झाले, आपल्या मित्राला घेऊन पुन्हा एकदा असेच त्या मेल्यामध्ये गेले होते। मेल्यावरून परत येताना संध्याकाळ होऊन गेली, नवेतून इकडच्या तीरावर आले, अशा वेळी समोर एक म्हातारा असा शेतकरी बघितला, आंब्याची पाटी होती, सगळ्या शरीरावरच्या सुरकुत्या मोजल्या, आता आयुष्य कसं गेलं कळत होतं, कमरेत वाकलेला, गुडघ्यात वाकलेला, हाटके कपडे घातलेला।
त्यांनी आंब्याची पाठी खाली ठेवली, आपला घाम पुसला, पुढची कुठली तरी गाडी पकडून जाणार होता. त्यांनी या दोन पोरांना पाहिलं. ए लल्लन, अरे आंबे घेतो काय विकत? काओ काका, अरे आता घरी कुठं भरलेली पाठी घेऊन जाऊ? मेल्यामध्ये फार थोडेच आंबे विकले गेले, आता काय मला विकूनच टाकायचे. एक आणा दे, 100 आंबे देतो. विचारा बरं पोरांना, एक आणा म्हणजे किती पैसे? जुन्या काळामध्ये 8 पैशाला एक आणा असायचा, तेव्हा पैशाला सुद्धा किंमत होती. त्या दोघांनी दोन दोन पैसे काढले, 8 पैसे झाले, आणा दिला, आणि लाल बहादूर नावाची काय व्यक्ती आहे हो जगातली, त्याने त्या आंब्याच्या टोपलीतले जे अगदी तयार झालेत, जे उद्या परवापर्यंत टिकणार नाहीत, असे फक्त 50 आंबे बाजूला काढले. पिशवी घेतली, ते 50 ठेवले आपल्या पिशवीत, आणि नमस्कार केला. चाचाजी इतना काफी है, ये ले जाओ. म्हातारा बघतच राहिला, अबे तो क्या पागल आहे क्या? अरे या एक आण्याला मी 100 देतो म्हटलं ना तुला, मुझे नाही चाहिए. माझ्या घरची माणसं ऐकून बघता मला हे 50 आंबे पुरेसे आहेत, बरं मी तुम्हाला पैसे मागतोय कुठे परत? तुम्हाला दिले ना मी एक आणा, तुम्ही उद्या परत दुसऱ्या बाजारामध्ये जा, हे पुढचे विका, ते अजून टिकणार आहेत 2 दिवस, त्याचे तुम्ही पैसे घ्या ना. त्या म्हाताऱ्याचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. माणसं अशी असू शकतात की त्याला मी सगळं द्यायला तयार आहे, पण त्याला आवश्यकता नाही म्हणून तो नाकारत आहे. मला गरज नाही, मला काय करायचं, इतना काफी आहे मुझे, मग 50 आंबे घेऊन जातो, तुला देतो नाही का? तुझ्या मदतीसाठीच द्यायचा होता मला. बरं काहीच न घेता एक आणा दिला तर तू घेणार म्हणून दिला. हाय 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 हाय, हे वाक्य आपण अनेक वेळेला म्हणतो बरं. असलं तरी आपल्याला गरज नसताना घ्यावं का? आता प्रसिद्ध संवाद चाललेला सांगू, शेतकऱ्यांची कर्जमाफी. माणसं अगदी हिरीरीनं मला सांगतात, अहो काही शेतकरी असे आहेत गडगंज आहेत, त्यांना कर्जमाफीची गरज नाही. कर्जमाफी सरकारने दिली चांगली गोष्ट, पण त्याच्यामध्ये एक दोष थोडासा असा येतो की ज्यांनी अजिबातच फेडायचा प्रयत्न केला नाही त्याला माफ होतो. पूर्वीच्या काळात जे होतं की किमान ज्यांनी फेडायचा प्रयत्न केलाय त्याला काहीतरी 25% बोनस मिळत होता. म्हणजे प्रामाणिक माणसापेक्षा ज्यांनी अजिबात भरले नाही, बरं एकदा ते कर्ज फेडी झाली की पुन्हा तेवढंच कर्ज काढायची परवानगी. बरं 4 वेळा असं झालं असेल तरी 5 वेळाला कर्ज द्यायचंच ही संमती, 4 वेळा तो फेडलंच नाहीस ना रे. आफळे तुम्हाला खरं सांगतो, सांगतो लवकर खरं, अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, तरी ते का घेतात? आणि याला माझ्याकडे उत्तर एकच आहे, जोपर्यंत 20 वर्षाचा माणूस दुसऱ्या मजल्यावर जायला लिफ्ट वापरतो तोपर्यंत शेतकऱ्याचं काही चुकलेलं नाही. लिफ्ट उपलब्ध आहे, तुला गरज आहे का? तुला गरज आहे का त्याची? वय वर्ष 15 असलेलं पोर पहिल्या मजल्यावर जायला लिफ्टचं बटन दाबते? अरे 10व्या मजल्यापर्यंत तू धावत गेला पाहिजेस. मला गरज नसताना मी सोय घ्यावी का? हे दुसऱ्याकडे बोट दाखवताना गरज नसताना आपण किती सोयी घेतात एकदा बघा. साधारणतः सगळा समाज असतो तसे समाजातले घटक होतात. आपल्या घरातलं कपाट उघडून बघा, यातले किती कपडे गरजेचे असतात. ऐपत आहे आणि उपलब्ध आहे म्हणून लुटलंच आहे ना आपण. म्हणजे दिवसाला 4 साड्या बदलता येतील अशा वर्षाच्या 360 दिवसाच्या साड्या आहेत, तरी चेहरा सुटकीच. या दिवाळीत काय करायचं? काही नाही, सगळ्या पेटवायच्या होळीत करून एकदा त्या. अरे भारतामध्ये अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत, अनेक आदिवासी पाडे असे आहेत की जिथे 3 साडी आहे.
बाकी दोन बायकांना साड्या नाहीत म्हणून दोघी घरात बसतात कांबळ पांघरून आणि एक फक्त कामावर जाऊ शकते. अशा सगळ्या पाड्यांची अनेक माहिती वनवासी कल्याण आश्रम आदिवासी कल्याण आश्रमामध्ये आहे. त्या साड्या आपल्या एवढ्या जास्तीच्या आहेत, मला कशाला एवढ्या लागतायत म्हणून त्याची ताकद आहे का? नाही ना. सगळे शालू जर 5व्या वर्षापासूनचे जपायचे गरज नसताना सुद्धा, सगळे सूट आणि सगळे कपडे सुद्धा गरज नसताना सुद्धा वापरायचेच आहेत, कशाला आपण शेतकऱ्यांबद्दल बोलतो, कशाला बोलतो आपण? दुसऱ्यांच्या बद्दल आपण का बोलावं? काही लोक नेते, एका मंत्र्याने आपल्या मुलीचं लग्न फार जोरदार केलं आणि हे खर्च केला वगैरे, त्याच्यावरती कुठं गदारोळ उठला, ठीक आहे. ते काय तुला अमान्य वाटलं, वाईट वाटलं, आपण विषय बाजूला करूया. तो मुद्दा असा आहे की हे करण्याचा ज्यांच्याकडे असं न करण्याची ताकद होती त्यांनी काय केलं? माझ्या घरातलं एखादं लग्न असताना, तुम्हाला सांगतो, आज वनवासी कल्याण आश्रमातल्या एका मुलाचा इयत्ता 5वी ते 15वी एवढा खर्च फक्त 25,000 आहे. एका 25,000 एका विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण जेवणासकट होतं अशी अवस्था आहे आणि आमच्याकडे रिसेप्शनचे खर्च 20-20 लाख आहेत. अशी मला 15 घर सुद्धा पटकन सापडत नाहीत की आपले 20 लाखाचं रिसेप्शन वगैरे काही नाही. आम्ही ठरवून टाकलं 20 लाखाची माझी ऐपत आहे, मी 50 लाखाचं रिसेप्शन करू शकतो. परमेश्वरानं ऐपत दिली म्हणून ओरबाडावी का? मी 10 लाखामध्ये माझं रिसेप्शन निपटणार, पुढच्या 10 लाखामध्ये ही सगळी कल्याणातली आश्रमातली पोरं शिकवून मोठी करणार. यांच्या जीवनामध्ये सगळ्या मोठा प्रकाश करणं ही माझी दिवाळी आहे. बाकी फटाके जाळून ध्वनी प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण करण्यात आनंद मानणं हा कुठला रानटीपणा आहे दिवाळीचा? हवा अशुद्ध झाली की आम्हाला आनंद आहे, पक्षी मेले की आम्हाला आनंद आहे, जनावरांना भीती वाटली फाट 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 आवाजाचे की आम्हाला आनंद आहे. हेडीच आनंद घ्यायची सवय दिवाळीच्या नावाखाली आमची. एखाद्याच्या घरामध्ये दिवा लावण्यासाठी पैसे खर्च करायला पैसे नाही माझ्याकडे. कितीही गरम पाणी उपलब्ध असलं तरी माझ्या शरीराला सोसेल इतकंच गरम घेईन, बाकी त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाही, एवढा प्रामाणिकपणा दाखवणार का? मिळतंय तर घ्या की 10 बाटल्या. माझ्या आवश्यकतेचं नाही ते मी घेणार नाही हे जेव्हा पंतप्रधान पदावरचा मनुष्य करून दाखवतो तेव्हा त्याचा देशावर काय परिणाम होऊ शकेल आपण कल्पना करा. लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान पदावर गेले 60 रुपये पगार आपल्या पदरी पडणारा होता. वर्षभर गेल्यानंतर त्यांनी बायकोला विचारलं, जरा पैशाची निकड आहे. बायको पण काय तयारीशी होती, 60 रुपये मिळत असताना त्यातले दर महा 5 रुपये वाचवलेन पट्टीनं आणि सगळा प्रपंच चालवला होता. तिनं एक धनराशी आणून दिली नवऱ्याला. त्यांनी सहज विचारलं, ललिता कहां से आया इतना पैसा? तिनं सांगितलं, महिन्याला 5 रुपये मी वाचू दे. आणि हे कळल्यानंतर हा मनुष्य संसदेला कळवून टाकतो, माझा संसार 55 मध्ये चालतो हे माझ्या लक्षात आलंय, माझा पगार कमी करा. माझ्या पत्नीने मला हे दाखवून दिलं, माझा संसार 55 मध्ये चालू शकतो, कशाला पाहिजे 5? कधी बघायला मिळतील हो माणसं? मिळता येत घ्या ना मेल्यानो. बरं, त्यावेळेला किमान यांना खर्च तरी होते. आता सगळ्यात मोठं सगळ्यांच्या सगळ्या समाजाच्या समोर शंका येते हीच. माणसं सारखी विचारतात, आपले पगार कशासाठी असतो? कशासाठी म्हणजे आता मला घराचं भाडं भरायचं आहे, पेट्रोल भरायचं आहे, गाडी चालवायची आहे, हे सगळं ज्यांना फुकट आहे त्यांना पगार काय? पगार कशासाठी असतो? मला काय करणार, मला कायदे कौन्सिलमध्ये अजून घेतला नाही त्यामुळे मला कल्पना नाही या गोष्टीची. पण दुर्दैव किती आहे, भारताचं इतिहास थोडा बघितला की त्रास होतो आपल्या हृदयाला. राष्ट्रासाठी का होईना, जेव्हा अमेरिकेनं आर्थिक निर्बंध लादले, दोघांवर लादले, एकाच वेळेला लादले, भारतावरही लादले आणि पाकिस्तानवरही लादले होते, आर्थिक निर्बंध जाहीर केले होते. आणि तेव्हाची आपल्या फेसबुकला बातमी होती, अमेरिकेवर आर्थिक निर्बंध लादल्याबरोबर संसदेची बैठक बसली आणि सगळ्यांनी, विरोधी पक्ष असताना सुद्धा एकमताने ठराव केला, सगळ्यांचे पगार कमी केले.
आणि याच बातमीनंतर दुसऱ्या दिवशी जी बातमी होती आपल्या संसदेची मीटिंग झाली आणि सगळ्यांचे पगार तिप्पट वाढले आणि पेन्शन पाचपट वाढलं. तेव्हा पूर्वीच ठरलं होतं पण आता जाहीर करायची वेळ होती का? आर्थिक निर्बंध देशावर चालू असताना माझा पगार तिप्पट करून घेणं याचा अर्थ माझा बाप मेला असं कळल्यानंतर सुद्धा मी बासुंदी खाणं. अहो तुमचे वडील गेले ना आता बासुंदी अहो बासुंदी काय सकाळपासून करूनच ठेवली होती आता खाणं नव्हतं का ते? बाबा आत्ता गेले 4 वाजता गेल्याची बातमी आहे मला. पण बासुंदी केव्हापासून तयार केली आहे मला सांगा. बाबा गेले म्हणून नाही केलेली, सकाळीच केली आहे ती. अरे पण जरी केली असली तरी आत्ता खायची वेळ आहे का? आनंदी आनंदकडे आणि इकडे तिकडे चोह इकडे असा आदर्श मनुष्य आपल्याला शोधून सापडणार नाही. शास्त्रीजींची एका शिक्षकाची कथा थोडी सांगतो. पण लालबहादूर शास्त्रींचं चरित्र घडवण्यामध्ये ते जेव्हा बनारसला शिकत होते तेव्हा अजून शास्त्रीजी एक मर्यादा पुरुषोत्तम सज्जन होते पण राजकीय चळवळीमध्ये अजून आले नव्हते. बनारसच्या सगळ्या वास्तव्यामध्ये त्यांना जे शिक्षक मिळाले त्या शिक्षकांमुळे ते राजकीय चळवळीत आले. ते शिक्षकाचं नाव थोडं सांगायला पाहिजे, फार छान नाव आहे. एकदा ऐकलं की तुम्ही विसरणारच नाही इतकं छान. काय मौज आहे रे, अशा माणसाला शिक्षकही सहकारी सुद्धा असेच मिळावेत. एक लालबहादूर, तर शिक्षकाचं नाव निष्कामेश्वर मिश्रा. हाय 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 हाय, निष्कामेश्वर असं नाव आपल्याकडे ठेवतात हेही मला माहीत नव्हतं. निष्कामेश्वर हे लालबहादूर, तर हे निष्कामेश्वर. हा हा हा, आमचे बाबा सांगायचे ना, ज्यांचं भाग्य थोर त्यांना अशी मोठी माणसं मिळतात हो सहकारी. हे आम्ही त्यांचं आडनाव काय? आपले. त्यांचे सहकारी कोण? हे आमच्याकडे स्वयंपाक करायला येणार आहेत, उद्या सण आहे म्हणून. हो का? सगळ्या घरातल्या बायका कौतुकाने विचारणार, स्वयंपाकी माणसाचं काम बायकांबरोबरच जास्त. घरामध्ये मीठ कुठे ठेवलंय, लोणचं कुठे ठेवलंय, तुला द्यायला पाहिजे ना. आणि सगळ्या बायकांचं काम स्वयंपाकाशी जास्त, हे केलंय का, ते केलंय का, वाढायला घ्यायचंय का. स्वयंपाकी बुवा, आमच्या घरातल्या बायकांनी तुम्हाला काय नावाने हाक मारावी? तो म्हणला प्राणनाथ. माझ्या घरातल्या सगळ्या बायकांनी तुला प्राणनाथ म्हणून हाक मारावी? माझ्या आई बाबांनी नाव ठेवलंय माझं, मी काय करू त्यांना? कॅन्सर, रक्त. तुला नावाने कोणी हाक मारणार नाही, आम्ही आडनावाने हाक मारू. आडनाव काय तुझं? नवरे पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. आपल्या नशिबाला हेच चतुर्भुज यायचे हो. निष्कामेश्वर मिश्रा यांचं एक वैशिष्ट्य सांगतो. हा शिक्षक बनारस विद्यापीठातल्या आपल्या मुलांच्या इतक्या सहली काढायचा, पण या सगळ्या सहली ऐतिहासिक स्थानाच्या असायच्या, इतिहास शिकवण्यासाठी असायच्या. आणि यामध्ये लालबहादूरनी आलंच पाहिजे अशी त्याची फार इच्छा असायची. लालकडे पैसे नसायचे. लालबहादूर 3 वर्षाचे असतानाच वडिलांचं निधन झालं. आई कशी बशी आपला प्रपंच चालवत होती इकडचे 4 कामं करून. अशा वेळेला हा माणूस बनारसमध्ये राहताना नातेवाईकांकडे भाड्याची खोली घेऊन राहत होता. आणि ऐकण्यासारखी गोष्ट आहे, आता हे नातेवाईकाला भाडं कशात देणार? तर ज्युनियर लोकांचे वर्ग घ्यायचे, शिकवणी करून भाडं द्यायचं. एक श्रीमंत माणूस म्हणाला, माझ्या मुलाच्या 2 मुलांच्या शिकवणी करण्यासाठी 8 आणे दिन महिना. आणि लालबहादूर म्हणाला, मी घराच्या भाड्यासाठी शिकवणी घेणार आहे, हो भाडं 4 आणे आहे. भाडं 4 आणे आहे, 8 आणे घेणार नाही. काय छळ आहे या माणसाचा. शेवटी त्या श्रीमंताने ठरवून टाकलं, 4 आणे द्यायचे आणि याच्या नावे 4 आणे बाजूला टाकायचे, पेन्शन प्लॅन योजना.
त्याच्या नावे चाराचाराने बाजूला टाकले. दोन चार वर्षांनी जेव्हा लालबहादूरच्या बहिणीच्या लग्नाचा विषय आला तेव्हा जास्तीचे पैसे खर्च करायची गरज पडली तेव्हा त्यांनी ती सगळी रक्कम आणून दिली. आई ती एवढी चकित झाली, तो एवढे पैसे असे कसे आम्ही उसने खाऊ, उसने नाही तुमच्या कराटेचेच आहेत ते का, हे महामूर्ख आहे ते घेत नाही पैसे, मी देत असताना घेत नव्हता हा, पण मी देणारे सुद्धा दातृत्वाची माणसं, मी तसे बाजूला ठेवलेत आणि त्याला दिलेत. निष्कामेश्वर मिश्रा मात्र स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या मुलांना इतिहास दाखवत, इतिहास शिकवत आणि वेळ प्रसंगी खायला नसेल तर स्वतःच्या अन्नातलं डब्यातलं त्याला खायला घालून त्याला देशसेवेसाठी सिद्ध करत असे गुरु म्हणजे तूच शिष्या पोसणारी माता. Thank you.
देशप्रेमाचे धडे या शिक्षकांनी आपल्या मनामध्ये ठेवले आणि परिणाम तो ऐका. आपण सारेच जाणतो 1921 हे साल महात्माजींच्या हातामध्ये सगळ्या देशाची सूत्र आलेली आणि आता त्यांनी सगळ्या देशाचं आंदोलन पुढे न्यायचं हा निर्णय झाला. परिणामत 121 मध्ये जे पहिलं आंदोलन घेतलं त्या सगळ्याचं नाव आपल्याला माहिती आहे, असहकार आंदोलन. असहकार या शब्दामध्ये फार मोठा व्याप्त अर्थ होता. इंग्रज सरकार भारतामध्ये राज्य कोणाच्या जीवावर चालवतो? त्याच्या कार्यालयामध्ये 99% आमचीच माणसं आहेत त्याच्या जीवावर चालवतो. त्याच्या सैन्यामध्ये आपलीच माणसं आहेत त्याच्या जीवावर चालवतो. त्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपलीच माणसं आहेत त्यांच्या जीवावर चालवतो. या सगळ्यांनी जर आपली पदं झटकून टाकली आणि सगळे बाहेर आले तर इंग्रज राज्य कसा चालवेल? त्याला जावंच लागेल ना इथून. असा एक आदर्शवाद घेऊन आंदोलन सुरू झालं. सगळ्या लोकांचा प्रश्न इतकाच होता, आदर्श चांगला पण समजा चुकून माकून 10% माणसं बाहेर पडली आणि 90% कार्यालयातच राहिली तर आंदोलन सफल कसं होणार? शेवटी राज्य चालणारच ना. मी बाहेर येईन पण सगळे बाहेर येतील याची खात्री कोणी द्यावी? पण या आदर्शवादामध्ये आपलं आयुष्य झोकून घ्यावं असं जे लक्षावधी तरुणांना वाटलं त्यातले एक लालबहादूर आहेत. लालबहादूरने आपल्या घरी सांगितलं, मी या आंदोलनामध्ये उतरतोय. घरची माणसं म्हणाली, ए हे ए ए जाम्प्या. एप्रिल मध्ये आपल्या वार्षिक परीक्षा असतात, काय कळले? आता तुझं हे शेवटचं वर्ष, तू असं कर, तुझा अभ्यास झालेला आहे, वार्षिक परीक्षा दे, निकाल वेळच्या वेळी लागणारच आहे. परीक्षा देऊन झाली की आंदोलनात जा. आंदोलन काय, वर्षभर चालणारच आहे. एक नाही छान आयडिया, एप्रिलमध्ये परीक्षा देऊन टाक. त्याचा काय निकाल लागायचा तर लागेलच. चांगला निकाल लागला, चांगली नोकरी मिळणार आहे, चांगला पगार मिळणार आहे, तुझ्यावर आईची जबाबदारी आहे, 2 बहिणी आहेत तुला, या सगळ्यांची जबाबदारी तुला पेलायची आहे. आपलं घर दारिद्र्यात आहे, दुसऱ्याच्या घरी भाड्याने राहतोय आपण, यांचं काही ऋण नाही का आपल्यावर? एप्रिलमध्ये परीक्षा दे, मग आंदोलनात जा. लालबहादूर म्हणले, याचा अर्थ असा, आधी लाडू खाऊन घे मग उपोषणाला बस. असं आमच्याकडे खूप ठिकाणी होतं, चक्री उपोषण.
म्हणजे वा चक्रीय उपोषण म्हणजे काय हो, साधं आहे, बाहेर 10 लोकांनी उपोषणाला बसायचं, आत 10 लोकांनी जेवायला बसायचं. आतल्यांचं जेवण झालं की आतले बाहेर 10 उपोषणाला, बाहेरचे 10 आत जेवायला. चक्रीय उपोषण, दोन जेवणाच्या मध्ये उपोषण. दुसरे जेवेपर्यंत थांबतायत हे आमचं नशीब. म्हणजे असं सांगतेस आई तू मला की आधी 1 एप्रिलची परीक्षा करून घे, म्हणजे त्याच्यामध्ये माझी नोकरी, माझा पगार सगळा नक्की होईल, आणि मग आता जमल्यास पुढचा आपला 5-6 महिने नाहीतरी रिकामेच असतात, चला आंदोलनात. असं नाही होणार. देशाचे या ओझे माझ्या डोक्यावरी असे थोडे तरी वाटू द्या हो, अशा स्वतःच्या प्रेरणेनं या मुलाने शाळेतून आपणहून नाव काढलं. निष्कामेश्वर अस्वस्थ होते पण संतुष्ट होते. कळत होतं मुलाची उमेद पुढे निघून जाईल का, पण इकडून नाव काढलं. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन एक स्वयंसेवक या नात्याने स्वतःचं नाव नोंदवलं. तुम्ही सांगाल ते कार्य अलाहाबाद प्रकारामध्ये, अलाहाबादच्या प्राकारामध्ये करायला एक कार्यकर्ता म्हणून मी सिद्ध आहे. म्हणून त्यांच्या आंदोलनामध्ये, त्यांच्या मोर्चामध्ये, त्यांच्या सगळ्या प्रकल्पामध्ये सहभागी झाला. पण गुरु कसा असतो सांगतो. गुरुंनी एक पर्याय शोधला. लाल काय गांधीजी असं म्हणाले, सरकारी अनुदान घेऊन ज्या शाळा चालतात त्याच्यातनं बाहेर व्हा. कारण सरकारी अनुदानाच्या शाळांमध्ये तुम्ही शिकता किंवा त्याची सवलत घेता, म्हणजे तुम्ही इंग्रज सरकारचे हस्तक होता. सरकारी अनुदानाची शाळा असेल तर सोडा असं ते म्हटले. सरकारी अनुदान नसेल आणि एखादी शाळा असेल तर सोडा असं गांधी म्हटलेले नाहीत. कळले काय? म्हणजे मास्तर तुम्ही काय सांगताय? सांगतो, आपल्या अलाहाबादमध्येच एका दानशूर व्यक्तीनं जमीन दिली आहे, त्या जमिनीवर आता बांधकाम चालू आहे, आणि आज आपल्याला प्रसिद्ध असलेलं तिथे काशी विद्यापीठ उभं राहिलं. काशी विद्यापीठ त्या काळामध्ये पहिल्यांदा इंग्रजाच्या रोषाला तोंड देऊन हिंदी माध्यमाचं विद्यापीठ मान्य केलं गेलं. आतापर्यंत सगळ्या परीक्षा इंग्रजीच्या जास्त होत्या, इंग्रज माध्यम जास्त करायचा. हिंदी माध्यम आणि कोणतंही सरकारी अनुदान न घेता, म्हणजे विषयावरती सरकारचं नियंत्रण फारसं नाही, असं काशी विद्यापीठ तयार केलं. कोणी केलं? कारखानदाराने नाही केलं, लक्षात ठेवा. हे सगळं शिक्षकांनी एकत्र येऊन केलं, आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. हा सगळ्यात मोठा संदेश आपल्याला कळायला पाहिजे. त्या सगळ्यांनी धनाढ्य जे होते ते त्याच्यामध्ये सहभागी झाले. कोणी हा पैसे दिले, कोणी त्याच्यासाठी पैसे दिले, कोणी उभं केलं काशी विद्यापीठ उभं करा. ज्या योगे पुढल्या वर्षात या सगळ्या मुलांना शिक्षणाला परत आणता आलं, या सगळ्या मुलांनी आपली शिक्षण पूर्ण केली, आपापल्या पदव्या प्राप्त झाल्या. भले तुम्ही आता इंग्रजाच्या नोकऱ्या करा किंवा नका करू तो प्रश्न नाही, पण तुम्ही तुमच्या पायावर तर उभे राहिलात. हा लाभ या लोकांनी मिळवून दिला. अर्थात लालबहादूरला सुद्धा सांगितलं, तू आंदोलन केलास चांगलं आहे, पण याच्या पुढे 6 वर्ष आंदोलन होणारच नाहीये. का गाई? कारण 1922 साली महात्माजींना अटक केली आहे, आणि ती 6 वर्षासाठी अटक केलेली आहे. तेव्हा 1928 पर्यंत बापूजी तुरुंगातनं बाहेरच येणार नाही आहेत. त्यामुळे दरवर्षी काँग्रेसची अधिवेशनं होती, आंदोलन होणार नाही आहे. त्यामुळे तो त्याच्या मध्ये पडू नको, पण हरकत नाही. तरी सुद्धा प्रत्येक अधिवेशनात छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या काही ना काही प्रकल्पामध्ये हा मुलगा शिक्षण करत असतानाच सतत सहभागी झाला. पंडित नेहरूंना ह्याचा जिव्हाळा का लागला याचं उत्तर इथे आहे. जसजशी काँग्रेस पुढे जात होती तसतसं नेहरूंच्याही हाती सत्ता केंद्र येत होती. नंतरच्या काळात तर पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. अशा महत्पदावर गेलेल्या माणसाला नेहमीच एखाद्या सचिवाची गरज लागते, आणि तो सचिव जितका सजग, तो सचिव जितका चांगला मिळेल तेवढी अधिकाऱ्याची कारकीर्द मोठी होते. आणि अक्षरशः अनेक काँग्रेसच्या घटकातून एक मुखाने सतत सांगितलं होतं, पंडितजी आपली काँग्रेसची कारकीर्द जबरदस्त करण्यासाठी याच्यासारखा माणूस नाही. लालबहादूर घ्या, डोळे मिटून माणसांनी विश्वास ठेवावा, याच्या खांद्यावर डोळे मिटून झोप घ्यावी, किंवा याच्या खांद्यावर डोळे मिटून मरावं तरी वाईट होणार नाही, इतका चांगला माणूस लालबहादूर.
कितका चांगला माणूस. लाल बहादूरचं लग्न सांगतो. लग्न ठरलं. ललिता देवी त्यांच्या पत्नीचं नाव. लाल बहादूरच्या जीवनामध्ये सगळे संघर्ष आहेत ते उलटे आहेत. आपल्याकडे संघर्ष असतो, आपण तोंडा मागायचं आणि त्यांनी म्हणायचं कुठे परवडत आहे जरा बघा कधी. लाल बहादूरचं जीवन अख्खं उलटच चालायचं. याने लग्न ठरतानाच सांगितलं हुंडा घेणार नाही आणि तो नवरीचा बाप मागं लागला असं काय करावं, काहीतरी घ्यावं काहीतरी घ्यावं. माझ्या बिरादरीतले लोक माझ्या तोंडात शेण घालतील. हुंडा न देता आपल्या मुलीचं लग्न केलं काय नालायक माणूस आहे म्हणतो. काय जगामध्ये रीत या माणसाच्या घरात, काहीतरी काहीतरी घ्या. लाल बहादूर म्हणाले मग मला आता असं करा, हुंडा म्हणून एक चरखा द्या. कुठन जावई आणलाय धरून, काही समुद्र मंथनात आलास का काय पहिल्या. हुंडा काय एक चरखा आणि सूत कथेचा कापूस. बायको त्यांना विचारतीये मी तुम्हाला पसंत आहे ना, मग तुम्ही पसंत होऊ ना. तोंडावर सांगते पठ्या अजून नाही. अजून नाही म्हणजे मग आता हेअरॅन लावली लावू का, डिओ आणू का चांगले, हेअरस्टाईल करू का काही चांगल्या. तुझ्याकडच्या असलेल्या सगळ्या श्रीमंती साड्या वाटून टाक आणि एका देशसेवकाच्या घरातली तू पत्नी आहेस असं साधं खादीच्या कपड्यामध्ये वावरायला सुरुवात कर. ती सुंदर बायको मला जास्त आवडेल. मला सौंदर्य प्रसाधनाने सुंदर असलेली बायको नको आहे. देशप्रेमाने भरलेली देशासाठी त्यागाला उभी असलेली मुलगी मला पत्नी म्हणून जास्त आवडणारी आहे. आणि ललिताने ते व्रत आयुष्यभर सांभाळले महाराज. किती आयुष्यभर, पंतप्रधान पदाच्या नंतर स्वतःच्या घरासाठी म्हणून जी शास्त्रीजीनी गाडी घेतली होती, जे घर दुसरं घेतलं होतं ते कर्ज घेऊन हप्त्यावर घेतलं होतं आणि शास्त्रींच्या नंतर हप्ते फेडून ते शास्त्रींच्या कुटुंबियांच्या नावावर झालं. पण बायकोन आयुष्यात कधी हा नाही हट्ट केला. पंतप्रधान असताना असं करतात काय, एक 50-60 भूखंड आपल्या नावे करून टाकणं हे श्रीखंड इतकं सोपं आहे. शास्त्रीजी इतके कडक त्यावेळेला वागायचे. ललिता पंतप्रधान पदाची माझी गाडी मला कार्यालयापर्यंत नेण्यासाठी आहे, हळदी कुंकवासाठी सुद्धा नाही वापरायची. माझ्या मुलाची अष्टविनायक यात्रा आहे, काढू या गाडी नाही जमणार. जेव्हा युद्धाची धामधूम चालू होती तेव्हा सुद्धा लालबहादूर शास्त्रींची मुलं दिल्लीच्या सिटी बस मधून फिरत असत. माझ्या घरची माणसं साधेपणानेच वागणारी पाहिजेत याचा काय कित्ता गिरवावा या माणसाने. सिटी बस मधून खासगी वाहन कोणाकडेही नाही. आणि अनेकांनी सांगितलं त्यांच्या मुलांना, अरे अरे पोरानो मग कळतंय का, हा तुमचा बाप या समाजाचा रोष होईल असे अनेक निर्णय घेतो. कोणी गुंडांनी जर तुम्हाला पळवलं, अलीकडच्या भाषेत जर किडनॅप केलं आणि जर तुमच्या बापावर दडपण आणलं, व्हॉट अ बिग प्रॉब्लेम विल बी देअर. त्या मुलांनी सुद्धा पत्रकारांना शांतपणे सांगितलं, आम्हाला कोणीही पळवणार नाही, आम्हाला कोणी किडनॅप करणार नाही, आम्हाला कोणीही पोलीस धरणार नाही. अरे काय तुम्हाला कशी काय खात्री आहे, कारण असं केल्याचा त्यांना काहीही फायदा नाही. सगळ्या जगाला माहिती आहे आमचा बाप खवीस आहे. आमच्या सगळ्या कुटुंबाची खानदानाची माती झाली तरी देशाचं वाईट होईल असा एकही निर्णय माझा बाप घेऊ शकत नाही. एकही निर्णय माझ्या वडिलांच्याकडून चुकीचा येणार नाही याची देशाला नाही शत्रूला खात्री आहे. निर्णय फिरवण्यासाठी कोणाची तरी मुलगी उचलान आतंकवादी सोडा म्हणा, हे सगळे नंतरचे तमाशे तुमच्या आमच्या जीवनात झालेले. अरे लाल बहादूर शास्त्रीचा अख्खा खानदान उचलून नेला असतं तरी आतंकी काय, आतंक्याचा केस नाही तुमच्याकडे सोडणार. सगळ्यांचे इथं गोळ्या हरून मुडदे पाडीन ह्या ताकदीनं माणूस उभा राहिला असता पुन्हा आतंकी नावाचे मच्छर भारतामध्ये येऊ शकले नसते. पण तेवढी ताकद अंगात दाखवावी लागते महाराज. या सगळ्यांची खात्री होती कोणी आम्हाला किडनॅप करणार नाही. आणि समजा चुकून मारलंच
तर ते देशाचे शत्रू आहे म्हणून मार खातीलच, अधिक माझ्या पोराला मारलं म्हणून जास्त मार खाईल तो गज। तेव्हा ही भीती काकानं घ्यावी। शास्त्रीजींनी जन्मभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपलं कुटुंब सातत्याने किती साजर आहे सांगायची। मी साधेपणाचा काय उपदेश भारताला करू? माणसं म्हणतील तुमच्या घरात काय चाललंय ते बघा, अमुक फूड असल्याशिवाय मला बरं वाटत नाही, तशी गादी असल्याशिवाय मला बरं वाटत नाही। मी साधेपणाने राहणारा नेता म्हणून म्हणायचं माझी खाट 20,000 गादी 35,000 आणि त्याच्यावर झोपेच्या गोळ्या घेऊन हा झोपणार, झोप लागते कुठे एवढं सगळं असल्यानंतर, आणि त्याच्यावर परत मच्छरदाणी। शी, मला आयुष्यात कधी हा शब्द आवडला नाही। मच्छरदाणी हा काही शब्द आहे का? तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला पण नाही आवडत, पण फुलदाणी म्हणजे काय? ज्याच्यात फुलं असतात। गुडदाणी म्हणजे काय? ज्याच्यात गुळ असतो। अत्तरदाणी म्हणजे काय? ज्याच्यात अत्तर असतो आणि ज्याच्यात आपण असतो त्याला म्हणायचं मच्छरदाणी। कोणाच्या काकाने हा शब्द शोधून काढला ना, आपल्या टाळक्यावर मारलाय काही कळत नाही। एक शब्द आदमी को मच्छर बना देत आहे, मच्छरदाणी कसली रे मेली। एवढं सगळं असून सुख काय मला सांगा ना? पैशाने गादी विकत घेता येईल, आरोग्य आणि सुख कसं घेणार आहेत? साधेपणानं जगण्याचा जो हृदयावरचा परिणाम होता, बस। अजून दोन गोष्टी सांगतो आणि लगेच आपण पंतप्रधान पदाची त्यांची वाटचाल पूर्ण करूया। लाल बहादूर शास्त्रींना लोक नेहरूंचा उत्तराधिकारी असं का म्हणायला लागले? ते स्वीय सचिव म्हणून तर काम बघत होतेच, नेहरूंचं अतिशय सुंदर तऱ्हेनं काम पाहत होते। अनेक ठिकाणी नवीन कायदे करण्यासाठी जो अहवाल मागवावा लागतो, ते अहवाल करण्यासाठी नेहरू आग्रहाने शास्त्रींवर जबाबदारी टाकत, कारण इतका निःपक्षपाती अहवाल दुसरा कोणी देईल याची नेहरूंनाही खात्री नाही देशात। जेव्हा नेहरू अध्यक्ष होते तेव्हा हे सरचिटणीस होते, लालबहादूर मला देशातल्या प्रचंड जमीनदारांच्या शेतावर काम करणाऱ्या ज्या कुळांचा दुर्दैवी इतिहास आहे त्याचा अहवाल पाहिजे। ज्या अहवालावर जमीन सुधारणा कायदा मला करायचा आहे की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिशः मालकीची किती जमीन असावी याला मर्यादा करायला पाहिजे, नाहीतर लक्षावधी एकराची जमीन एकाच्या हातात आणि त्याच्यावर काम करणारी माणसं 100-100 पिढ्यानपिढ्या फक्त नोकरच, त्यांना आयुष्यात एकाही तुकड्याचं मालक होता येत नाही, ही जी भारतामध्ये भयानक परिस्थिती आहे। यासाठी निश्चितपणे जमीनदारांच्या जमिनीला आळा बसला की उरलेली जमीन आपल्याला अनेक शेतकऱ्यांना भूक्षेत्रामध्ये देता येईल, पण असे नक्की दारिद्र्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिसलेली कुळं किती आहेत, कुठे आहेत, किती संख्येनं आहेत, त्यांना किती किती जमिनी देता येण्यासारख्या आहेत? सरकार दरबारी आपण जर असा विषय केला तर किती शेतकऱ्यांचा आपण बदल करू शकतो? अहवाल शास्त्रीने द्यायचा, आणि हा शास्त्रीजीने जो अहवाल दिला त्याच्यावर भारत सरकारचा त्याच्या पुढचा जमीन सुधारणा कायदा आला। लक्षात ठेवा, ज्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या शेत जमिनी जिथे ते 50 पिढ्या राबत होते पण त्यांची मालकी मिळत नव्हती त्या मिळाल्या, म्हणून लालबहादूर शास्त्रींच्या घोषणेतलं जय जवान हे पद ते पंतप्रधान होण्यापूर्वीच त्यांचा जय किसान पुरा झाला होता। किसानांसाठी काय काय करावं या माणसानं जमीन सुधारणा कायदा तर अंमलात आणलाच, पण शेतकऱ्यांच्यासाठी एक फार महत्वाची गोष्ट, काय निर्णय घ्यावा? जेव्हा भारतामध्ये धान्य टंचाई प्रचंड झाली तेव्हा सगळ्यांची इच्छा अशी होती की आपण जास्तीत जास्त धान्य आता परदेशाकडनं मागवूया, अमेरिकेनं दिला गहू तर आपण दोघं खाऊ नाही तर एकमेकांच्याकडे पाहू, एवढंच काम होता। शास्त्रीजींनी त्याला विरोध इतका जबरदस्त तेव्हा केला, कारण असं आहे कित्येक वेळेला परकीय धान्य खाण्यासाठी ठीक असेल पण ते इथल्या जमिनीला पेरण्यासाठी चांगलं असतंच असं नाही, आणि दुसरं असं त्यांचं धान्य घेतलं त्यांचं रसायन घेतलं की त्यांचे शेतीवरचे आणि धान्यावरचेही अनेक निर्बंध मान्य करायला लागतात,
आणि पाश्चात्य देशांचे निर्बंध टाळक्यावरती घेऊन आपल्याला अन्न वाढवून करायचं आहे काय? शास्त्रीजीने सगळ्या देशाला हाक दिली, व्रत करूया एक, व्रत करूया एक, एक व्रत करूया देश जागवा या, एक व्रत करूया देश वाचवाया, एक व्रत करूया वा, एक व्रत करूया देश वाचवा, एक व्रत करूया देश वाचवाया, मान देशाची सतत उंचवाया, मान देशाची सतत वा, मान देशाची सतत उंचवाया, मान देशाची. काय सांगितलं लाल बहादूर शास्त्रीने? दिवस सारे मग सोम वार खास, दिवस सारे मग सोम वार खास, बांधवांच्या साठीच करू उपास, बांधवांच्या साठी करू उपास, एक व्रत करूया दे वाचवाया, एक व्रत करूया देश वाचवाया, एक व्रत करू हो, एक व्रत करू हो, एक व्रत करूया. सगळ्यांनी सोमवारचा उपवास करायचा, अख्ख्या देशाने सोमवारचं धान्य वाचवायचं आणि ते सगळं आपल्या सरकारी तिजोरीमधलं धान्य जे साठे ते पुढच्या शेतकऱ्यांसाठी वापरायचं. आपण कल्पना करू शकता लाल बहादूर शास्त्री नावाची काय जादू त्या काळामध्ये देशात असेल की अक्षरशः काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडे द्वारका ते ब्रह्मदेशापर्यंतचा सगळ्या देशाने सोमवारचा उपवास घेतला. पुढे 3 वर्षाच्या धान्य टंचाईमध्ये एक तांदुळाचा दाणा प्रदेशाला मागावा लागला नाही इतकी सगळी गोदामं पूर्ण भरून दाखवली पट्ट्यानं. आणि याच्याही नंतर विनोद आहे का, जेव्हा धान्य टंचाई संपली 2 वर्षाने तरी सुद्धा भारतातली अनेक माणसं सोमवारचा उपवास करतच होती. त्यातले बरेचसे आतापर्यंत सुद्धा माहिती आहेत मला लोक, आता ते बरेच म्हातार वयामध्ये आहेत. त्यांना म्हटलं अहो ते कशाला उपवास होता? देशाला दुसऱ्या द्या, देशा कडून भीक मागावी लागू नये म्हणून. अरे हे करणारी माणसं अशा 80 घरात आहेत. अहो म्हटलं आता दादा संपली किती टंचाई? टंचाई संपली पण हा राष्ट्रीय उपवास आहे. अजय पुढे कशावरून? आतापासूनच आपण जर एका दिवसाचं धान्य वाचवत राहिलो तर भारत सरकारवरचा केवढा ताण कमी होईल. म्हणून शास्त्रीजींच्या निधनानंतर 50 वर्ष हे सगळे आपले उपवास सांभाळणारी माणसं भारतात दिसतात. शास्त्रीजी धन्य आहे तुमची आणि धन्य आहे तुमच्या प्रभावाची. या प्रभावाचा मनुष्य आयुष्यात कधी पाहिला नाही म्हणाला की ज्याने नुसतं एक शब्द टाकावा. माणसं पिढ्यान पिढ्या सोमवारचा उपवास करायची. लोक विचारायचे तुमच्याकडे काही महाशिवरात्र असते का? तुम्ही आडवं भस्मला होता का? तुमच्याकडे काही शंकराचा अभिषेक वगैरे असतो काय? आमच्याकडे दत्ताची उपासना असते. मग दत्ताची उपासना असते मग सोमवार का करताय? दत्ताच्या उपासनेसाठी गुरुवार वेगळा करतो. गुरुवारचा उपवास म्हणजे तांदूळ खाण्याऐवजी खिचडी खातो. पण सोमवारचा उपवास म्हणजे खरा उपवास, काहीही खात नाही, सर्व धान्य वाचवायचं त्या दिवशीचं. अख्ख्या देशाचं धान्य वाचावं असा हा मनुष्य. यांना नेहरूंचे उत्तराधिकारी का म्हटलं गेलं याची एक घटना आपल्या सगळ्यांच्या फार जवळची आहे, फार जिव्हाळ्याची आहे, म्हणून ते ऐकणं अत्यावश्यक आहे. आणि ते म्हणजे जेव्हा स्वराज्य
हाती आलं आणि पंतप्रधान पदावरती नेहरूजी होते, तेव्हा भारतामध्ये एक भयानक घटना विचित्र अशी झाली की त्या घटनेचा पडसाद म्हणजे भारताचं सगळं जनजीवन ढवळून निघेल का काही अशी अवस्था निर्माण झाली। काय होता हा प्रसंग? श्रीनगर मध्ये हजरत बाल हा अतिशय प्रसिद्ध धर्मस्थळ एक दर्गा आहे, इस्लाम धर्मियांचं जे पवित्र सर्वात मोठं श्रद्धास्थान असे हजरत पैगंबर यांचा एक अवशेष, त्यांचा केस एका विशिष्ट पद्धतीनं एका डबीमध्ये, एका थैलीमध्ये अतिशय सुरक्षित जपून ठेवलेला, ती प्रतिमाच जणू काही पैगंबरांची आहे अशी श्रद्धा ठेवून अनेक माणसं त्या ठिकाणी आपला पूजाभाव उपासना व्यक्त करण्यासाठी येत असलेले। आणि एके दिवशी वार्ता अशी विचित्र आली की हा जो पवित्र अवशेष आहे तो चोरीला गेला आहे। श्रीनगरामधला हजरत बालचा पवित्र अवशेष जर भारताचे नेहरू पंतप्रधान असताना चोरीला जात असेल तर आपण कल्पना करू शकता दंगलीची व्याप्ती काय असेल त्या काळात। श्रीनगरापासून कन्याकुमारी पर्यंत सर्व देशामध्ये दंगल झाली, देशांतर्गत दंगल झाली, देशांतर्गत दंगल झाली, देशांतर्गत दंगल झाली, गंभीर घटना घडली, गंभीर घटना घडली, देशांतर्गत दंगल झाली, गंभीर घटना घडली, गंभीर घटना घडली, हजरत माल मशिदी मध्ये चोरी कैसी झाली, हो चोरी कैसी झाली, देशांतर्गत दंगल झाली, देशांतर्गत दंगल झाली। ही घटना 63 साला नेहरूंच्या कालखंडामध्ये जो 62 सालचा युद्धाचा कालखंड झाला त्याच्यावर आपण काल बराच प्रकाश मांडला, पण अशा तऱ्हेनं 62 युद्ध थोडं मागे पुढे होत असताना सुद्धा देशांतर्गत व्यवस्था सांभाळायचं बरंच कार्य त्या काळात शास्त्रीजीनेच केलंय। पण 62 युद्धातून देश जरा कुठे बाहेर सावरत असताना अशी प्रचंड दंगल, अशी प्रचंड दंगल, नेहरूंचा जीव थाऱ्यावर राहिला, सगळ्या देशाची सुरक्षा व्यवस्था त्यासाठी पणाला लावली गेली, काहीही करून हा अवशेष काही क्षणात सापडला पाहिजे, काही दिवसात सापडला पाहिजे। हा 26 डिसेंबर 63 मिळत नाही अशी वार्ता होती आणि साधारणतः 4 जानेवारीला तो मिळाला अशी वार्ता आहे। सगळ्या देशाचा जीव भांड्यात पडला, पण वार्ता मोठी विचित्र होती ही। 4 जानेवारीला तो त्याच वास्तूमध्ये ठेवलेला सापडला, म्हणजे मग नेणारा आणि ठेवणारा इतका सरा येते का काय तिथला की त्यांनी नेला केव्हा तेही कळलं नाही आणि आणून केव्हा ठेवलं तेही कळलं नाही। उलट गेल्यानंतर सुरक्षा व्यवस्था तिथली इतकी कडक झाली असेल की मुंगी जरी खाली आली तरी सुद्धा ती दिसत, अरे हे कोण नवीन आलं, अरे हे कोण नवीन आलं, अरे हे कोण नवीन आलं। तो त्याच वास्तूमध्ये आहे असं सापडलं, सगळ्यांचा तूर्त जीव खात। पण सगळ्यात अवघड गोष्ट अशी होती नेहरूंच्या डोळ्यासमोर, ती म्हणजे अनेक मुस्लिम संघटनांनी आक्षेप असा घेतला होता जो सापडलाय हा अवशेष खरा कशावर, हा जर डुप्लिकेट असेल तर।
तुमच्या सुरक्षा व्यवस्थेला घाबरून एखाद्यानं हे दुसरंच काहीतरी आमच्या समोर आणून उभं केलं असेल, आम्ही का विश्वास ठेवावा? कसा विश्वास ठेवावा? ही परिस्थिती हँडल करणं इतकं सोपं नाही. कारण लक्षात घ्या, माणसांच्या तेव्हा भावना इतक्या तीव्र झाल्या होत्या की याच्यावर काहीही, इकडचे ॲक्शन काय तिकडचे ॲक्शन, काहीही करणाऱ्यांवर प्रचंड दगडफेक होणार. वर अनेक 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 श्रद्धाळू माथे फिरू असे आहेत की यांच्या काळामध्ये आमचा हजरत बाल चुरीला गेला एवढ्या कारणावरून ते गोळीही घालू शकतात, ते दगडाची वाटेल तशी बौछार करू शकतात. शास्त्री क्या करे? जवाब तो श्रीनगर में ही मिलेगा. मतलब शास्त्री जी म्हणाले, पंडित जी काळजी करू नका, मी श्रीनगरला जातो. क्या कह रहे आप? मी श्रीनगरला जातो. अलाहाबाद पासून, लखनऊ पासून, इथल्या उत्तर प्रदेशामधले जे या क्षेत्रातले अनुभवी बुजुर्ग आणि अनेकांची श्रद्धा असलेले मौलवी आहेत, अशा मौलवींचं एक पथक घेऊन मी श्रीनगरला जातो. आणि मग सगळ्यांच्या देखत त्याची शहानिशा होईल. शास्त्रीजी, तुम्ही सगळ्यांदेखत शहानिशा करता म्हणूनही लोक तापतील. शास्त्रीजी म्हणाले, असं फारसं नाही होणार. पण माणसं गर्दीत कितीही असली तरी अशा रीतीनं आम्ही विमानतळावर उतरून हजरत बालकडे गेलो तर आमच्यावर दगडांचा बौछार होणार नाही. कारण हे सगळे मौलवी माझ्याबरोबर असणार आहेत, तेव्हा मी यांच्याबरोबर तिथे जाणार आहे. लालबहादूर शास्त्रींना सुरक्षा देण्यासाठी जे चार रक्षक नेमले त्यांना शिलखत होती, पण लालबहादूरने स्वतःपासून सांगितलं होतं, मी मौलवींचं पथक घेऊन चाललोय, मी अंगात शिलखत न घालता साधा सदरा घालून जाणार आहे, साधं धोतर असणार. नाही म्हणले, तिथे जाताना डोकं झाकावंच लागतं, टोपी ठेवणार ना, टोपी असणार. डोकं न झाकता, म्हणजे डोकं न झाकता देवासमोर जाणं हे देवा जशी मुसलमानांची आहे तशी हिंदूंची पण आहे. आता हिंदू पाळत नाही हा त्रास आहे, पण धार्मिक कार्याला जाताना, पूजेला जाताना, आमंत्रण द्यायला जाताना, देवाचं एक विशिष्ट दर्शन करायला जाताना आपलं डोकं झाकलेलं असलंच पाहिजे, टोपी घातलेली असलीच पाहिजे. मुसलमान त्यांचा धर्म पाळतात हा भारताचा समस्येचा ओघच नाहीये, भारतीय त्यांचा धर्म पाळायला तयार नाहीत ही जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे. ते गंध लावत नाहीत ही समस्या नाहीये, हिंदूंनाच गंध लावायची लाज वाटायला लागली ही समस्या आहे. ते व्यायाम करतात ही समस्या नाहीये, आमच्या मुलांना सूर्यनमस्काराची आवड नाही ही समस्या आहे. ते संध्याकाळची प्रार्थना करतात ही समस्या नाहीये, आमच्या हिंदू घरातल्या आई बापांना सिरियल पलीकडे संध्याकाळी काही करायचं नाहीये ही समस्या आहे. ते जेव्हा प्रार्थना करत असतात तेव्हा तुमचे हात बांधलेले असतात का? आमच्या तोंडामध्ये काय बोडे कोंबलेले असतात का? आमच्या घरात काने रामरक्षा म्हणत? आमच्या घरात काने गीतेचा अध्याय होत? प्रश्न ख्रिश्चन आणि मुसलमान त्यांचा धर्म पाळतात हा नाहीये, हिंदू आपल्या घरात आपला धर्म आणि संस्कृती पाळत नाही ही हिंदुस्थानची सगळ्यात मोठी समस्या आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सगळे आईबाप आणि शिक्षक पहिल्यांदा जागे होतील, तो सुधीर म्हणायची वेळ येईल. मास्तरांनी शिक्षणाचा आपल्या क्लासचा सगळा विषय शिकवल्यानंतर आपल्या मुलांना विचारलं पाहिजे की संध्याकाळी रामरक्षा म्हणतोस का? काका काकूनी एकमेकांना फोन करून विचारलं पाहिजे, गीतेचा किमान 12वा अध्याय आपला पंट्या म्हणतो का? अरे BSc इन BCom झालेल्या पोरांच्या आणि पोरींच्या आम्ही मुलाखती ऐकतो ज्यांना पसायदान सुद्धा पाठ नाही. त्या मुलीला म्हटलं, अगं गणपती बसायचा आहे आपल्या घरामध्ये, किमान पूजा करताना बांगड्या तरी हातामध्ये घाल, म्हणजे तुमची कटकटच जास्त असते. त्या बांगड्याने काय गणपतीचं आडलंय का? गणपतीचं काही आडलं नाही, पण संस्कृतीचं आडलं ना. आपल्या नमाजाच्या वेळेला डोकं झाकलेलं असलं पाहिजे, प्रार्थनेच्या वेळेला डोकं झाकलेलं असलं पाहिजे. आज मुस्लिम सगळ्या युवती सगळ्या महिला त्यांचं डोकं झाकून घेऊनच देवासमोर आहेत. ते त्यांच्या धर्माचं कट्टर पालन करत आहेत, म्हणून जगामध्ये कुठल्याही मुस्लिम महिलेवर अतिप्रसंग होत नाही. तुम्ही धर्म पाळा, धर्म तुम्हाला पाळतो.
आम्हाला सगळं सांभाळायचं नाही, सगळं उघड्यावर टाकायचंय, मग वाट लागणारच तुमच्याशी. आणि जर कट्टरपणे आपण व्यवस्थितपणे नीटपणे आपली संस्कृती जपणार असू तर प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे, प्रत्येकाला त्याचा सन्मान आहे. मौलवी सुद्धा म्हणाले वेगळ्या कपड्याची गरज नाही, शास्त्रीजींची टोपी आहे ती आम्हाला मान्य आहे. साधं खादीचा धोतर जपा, भीती एकच होती. हा म्हणून जर विमानतळावर उतरला दगडांची बौछार होणार नाही, कारण सगळ्यांनाच माहिती आहे मौलवींचं पथक आहे, एक आणि दोन नाही आहेत, 30-40 लोक घेतलेत. पण काही माथेफिरू असे असतात जे शार्प शूटर असतात, त्यांना खरं पंडितजींना ओढवायचंय, कारण पंडितजींच्या कारकिर्दीत हे झालंय. पण पंडितजी नाही म्हणाले, किमान पंडितजींचा जो कोणी आत आला असेल अधिकारी त्याला ओढवू असं मानस नसेल कशावर. आणि अशी भयान भीती असताना सुद्धा शास्त्राची भीती नाही वाटत. अरे हम तो बचपन से गीता पढ़ते आए हैं, हमारा प्रवचनकार सुनाता था मृत्यु आने वाली ही है तो कहीं भी आने ही वाली है, घर में बैठे बैठे भी हम मर सकते हैं, पर नहीं आने वाली, वो नहीं आने वाली है तो कहाँ भी जाओ वो नहीं आने वाली है. मेरा भगवान पर भरोसा है, इसका प्रत्यय मैं कैसे दूँ, घर में डर के बैठे प्रत्यय दूँ या युद्ध भूमि में जाके प्रत्यय दूँ कि मेरा भगवान पर भरोसा है. देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, मौलवी सुटके इतका भाव विभोर झाले होते. तो पवित्र अवशेष हातामध्ये घेतला तर त्या म्हाताने मौलवीचे विचाराचे हात असे भावदेनच सतरत होते. सगळ्यांच्या देखत त्याने कसं बसं उघडलं, त्यातला तो अवशेष नीट पाहिला, कारण तो अनेक वर्ष तिथे दर्शनाला येत होता. तो परत त्यांनी बंदिस्त करून ठेवला. शास्त्रीजी बहुत उपकार होय आपके, ये सही है, ये सच्चा अवशेष है, इसमें कोई संदेह नहीं, हम ही कह रहे हैं. बोले जी अनंत उपकार हुए, सामने की भीड़ को आप ये बताएंगे, माझ्या बोलण्यावर माणसं विश्वास नाही ठेवणार, आप ये सब बताएंगे. सगळं मौलवींचं पथक आणलं, त्या सगळ्यांनी श्रीनगर मध्ये जो जमाव जमला होता आपण कल्पना नाही करू शकणार काय भयान जमाव होता तो. त्या सगळ्यांच्या समोर मौलवींनी शांतपणे सांगितले शास्त्रीजी की मेहरबानी है, उन्होंने बड़ी अच्छी तरह से कोई दंगा फसाद न करे, कोई दंगा फसाद करेगा तो यह हमारी मौलवी की बेइज्जती होगी, हमने कहा है कोई दंगा फसाद नहीं होगा. सगळ्या मौलवींना शांतपणे विमानातून दिल्लीपर्यंत आणलं. लक्षात घ्या पावला पावलाला भीती असते, जर या विमानाचा टेक ऑफ घेताना अपघात झाला तर काय होईल,
लँड होताना अपघात झाला तर काय होईल? जर 40 मौलवी विमानातले अपघातग्रस्त झाले तर भारतातली किमान 40,000 इमारती पेटलेल्या असतील त्या क्षणाला. एक एक पाऊल जपून प्रचंड काटेरी झुडपामध्ये आपलं कापड अडकल्यानंतर जितक्या काळजीने आपण ते बाजूला काढतो तेवढ्या काळजी काट्याने सगळा प्रश्न इतका अप्रतिम शास्त्रीने सोडवला की देशाचा पुन्हा एकदा पक्का निर्धार झाला. यानंतर जर कुणी असेल नेहरूंच्या नंतर इतकी उत्कृष्ट सगळी परिस्थिती हाताळणारा शास्त्रीजी आहेत. आणि नेहरू युगाचा अस्त कधी झाला? नेहरू युगाचा अस्त आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये हा प्रश्न आलेला नाही, पण पंडितजींचं निधन मध्यंतरीच्या काळामध्ये. मी कालही शुद्ध लेखन शुद्ध वाचन यावर बरंच बोललो. मराठीमधलं शुद्ध लेखन शुद्ध वाचन आवश्यक आहे आपली मातृभाषा टिकवायला, यावर आपण चिंता करतोच आहे. जेव्हा राष्ट्रभाषेचा विषय होता तेव्हा सुद्धा हाच प्रश्न आला होता की राष्ट्रभाषा जर टिकवायची असेल तर ती तितकीच शुद्ध टिकवली गेली पाहिजे. जाऊ दे एखाद्या वेळेला हे राहिलं तर कशाला उगत रागवायचं, जाऊ दे एखाद्या वेळेला कशाला नाहीच लिहिलं तर कशाला रागवायचं, असे प्रश्न हिंदीतही आले होते. तेव्हा हिंदी शुद्धच राखली पाहिजे याचा सगळ्यात मोठा आधार पंडितजी होता. माणसं नेहमी पटकन उदाहरण त्यांचं देश भारत के पंतप्रधान कोण याचं उत्तर जर समोरच्या मुलाने पडीत नेहरू लिहिलं याला मार्क द्यायचे का? माझ्यापर्यंत त्याची भावना पोचली आहे की त्यांना नेहरू म्हणायचं आहे, पण त्यांनी लिहिताना पडीत लिहिलंय. तर त्यांनी पडीत लिहिल्यावर त्याला पंडित म्हणायचं होतं हे मी समजून घ्यायचं का? आणि मग जर त्याला पंडित म्हणायचं आहे तर त्यांनी पवर अनुस्वार दिलाच पाहिजे. ही शुद्ध लेखनाची शुद्धता ठेवायची का नाही ठेवायची शेवटी? नेहरूंचं नाव आलं की सगळे हिंदी भाषेचे गप्प व्हायचे लोक. पंडितजी मीन्स पंडितजी, नॉट पंडित. पंडितजी गेले तो दिनांक होता 27 मे 1964. 27 मे 1964 नेहरूंचा अंत झाल्याबरोबर दिल्लीमध्ये इतक्या बैठका चालल्या होत्या, यांच्यानंतर कोणाला. अशा वेळेला इंदिराजींचं नावही प्रकर्षाने पुढे आलं होतं. पण इंदिराजींचा हा विवेक होता की त्या म्हणाल्या माझा एवढा अनुभव अजून संपृक्त नाही, मीच नाही म्हणते. मी आता या पदाला एवढ्या मोठ्या जबाबदारीला योग्य असं मला वाटत नाही. इंदिराजीने स्वतः नाव मागे घेतलंय. आणखीन एक दोघांची नावं होती पण यातलं कोणीही फारसं संसदेला पटलं नाही. शेवटी मे नंतर फक्त काही काळ लोटला आणि 2 जून 1964 तारीख आपल्यासाठी फार मोठी आहे. 2 जून 1964 शास्त्रीजी याच्या पुढचे दुसरे पंतप्रधान होणार म्हणून भारतामध्ये जे घोषित झालं रे झालं, त्यांच्या आईनं लगेच सांगितलं राजा झालायच ले का? रे बाबा 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 बाबा, हे राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी, हे राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी, ती भोगलाल सा सदा जगी महवरी, ती भोगलाल सा. वा, आपल्याकडे मल्टीपर्पज वाजत आहे. पखवाजही छान वाजवतात आणि ढोलकी पण छान वाजवतात. त्यांच्यासाठी ढोलकीचा एखादा तुकडा पाहिजे ना आपल्याकडे. वा, हे राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी, ती भोग लाल सा सदा जगी वावरी, मग वृत्ती राहील सदैव पापावरी, मग वृत्ती होईल अशी कौरी बावरी, अरे दृष्टी राहते सदैव पापावरी, ऐकून आईचे बोल. शास्त्रीजी
चित्ती व्याकुळ म्हणे माय काय अंतर गलवास उभ कापल आळसास नाही पद दिल आळसास नाही पद दिल मन तुमच्या अर्ध्या वचनात सदा राहिले दिले सदा राहिले दिले मन तुमच्या अर्ध्या वचनात सदा राहिले जीजे सदा राहिले मग आई सांगते बाबा एवढ्या मोठ्या पदावर आहेस या पदाची प्रतिष्ठा सांभाळ रामकृष्ण तुमचे पूर्वज रामकृष्ण तुमचे पूर्वज जनक धर्म राज धरावी त्यांची लाल शौसला धाक जंस बसला रवळला धाक जंस पडला पृथ्वीचा भार कमी केला हो जी जी पृथ्वीचा भार कमी केला जी जी पृथ्वीचा भार ज्यांनी धर्म सकळ बुडविला ज्यांनी धर्म सकळ बुडविला देश तुडविला त्यांच्या नाशाला देशसे देव नवीन अवतार देशसे देव नवीन अवतार दुष्टता पूर्ण करीत संहार दुष्टता पूर्ण करीत संहार लक्षत घ्याव तोच व्यवहार लक्षत घ्याव तोच व्यवहार लक्षत घ्याव छत्रपती शिवाजी शास्त्रीजीने पंतप्रधान पदावर आल्या बरोबर जे काम केलं ते आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे ते भारताच्या इतिहासात चाणक्याच्या काळापासून सुद्धा आतापर्यंत मोजलं तर 5-6 राजांनी केलं आत्ताचं सुद्धा नेहमी चाणक्यापासून मोजतो चाणक्य चंद्रगुप्त एक अपवाद वगळता पुढे अनेक 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 अपवादच राहिले फार कमी राजांनी इतकी सजगता दाखवली शास्त्रीजी पदावर आल्याबरोबर संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना बोलवून घेतलं यशवंतरावजी आम्ही असं ऐकतो की मगाशी 47-48 ला पाकिस्ताननी जो हल्ला केला स्वतःकडे पैसा अडका एवढा नसताना याच्याकडे पैसे श्रीमंती आली कुठनं आम्हाला मारायला याचा अर्थ अमेरिका त्यांना मदत करते आहे पैशाची आणि शस्त्राची तुम्ही अमेरिकेला जा शास्त्रीजी म्हणतात माझी स्वतःची धारणा अशी आहे की अमेरिका जो येईल त्याला शस्त्र द्यायला तयारच आहे दुर्दैवाने 47 झाल्याबरोबर पाकिस्तान गेलं आम्हाला गरजच नाही म्हणून आम्ही प्रवचन केलं गणित तिथे नडलं नाही तर आपल्यालाही म्हणत होतं ते पाकिस्तानला बरीच मोठी शस्त्रास्त्र अमेरिका देते आहे असं मी ऐकतो तर तुम्ही जाऊन तिथे छडा लावा की एकालाच द्यायचं दुसऱ्याला द्यायचं नाही असं का म्हणून आम्हालाही द्या आम्हीही अप्रगत आत्ता विकसित होणारेच देश आहोत अशी आपली समस्या मांडा येता येता रशियाचाही दौरा करा आणि यादीच केली हो काय यादी केली ऐका शास्त्रीजींचं आणि यशवंतरावांचं मोठेपण ऐका आतापर्यंत पाकिस्तानने मागताना तयार शस्त्र मागितली पॅटर्न रंगाळा द्या मागताना सगळं सेबर एजंट नावाचं विमान द्या शास्त्रीजींनी जे तयार करून पाठवलं त्याच्यामध्ये इतकंच होतं आम्हाला अशा तऱ्हेची यंत्र आणि दारुगोळा तयार करायचा आहे तर आमच्या भारतातल्या कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठीचं तंत्रज्ञान द्या तुम्ही आम्हाला विमान देऊ नका इतकं उत्तम विमान करण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे ते माझ्यापर्यंत द्या दारुगोळा आम्ही तयार करू आम्हाला या हिमालयीन भागामध्ये जे रस्ते बांधायचे त्यासाठी जी आवश्यक उपकरणे जितकी प्रगत उपकरणं आमच्याकडे नाहीत तुमच्याकडे सततच बर्फ पडतो त्यामुळे तुम्ही पटकन त्या बर्फातले रस्ते वगैरे तुमच्याकडे साधन आहेत तुमच्याकडे ती रीत आहे आमच्याकडे नाही आम्हाला ते हवं रशियाकडे आपण या विमानाचं नाव नेहमी ऐकतो MiG-21 MiG-21 या विमानाचं तंत्र घेऊन ते आम्ही कसं निर्माण करू यासाठीचं सगळं प्रकरण केलं त्यातली तज्ज्ञ पथक बोलवलं आणखीन एक मजा केली शास्त्रीजींनी यशवंतरावांनी पाकिस्तान मागताना पॅटर्न रणगाडी मागत होती पॅटर्न रणगाडा असा विचित्र रणगाडा आहे लक्षात घ्या एक आकाराने मोठाच आहे पण त्यातल्या तोफेतून उडणाऱ्या एकेका गोळ्याचं वजन 100-100 किलो
मुलुकच्या मुलुक उद्ध्वस्त करतो, पण लक्षात घ्या वजन जास्त झालं की धोकाही तेवढाच आहे. आणि धोका असा की जमिनीमध्ये अनेक सुरुंग असे असतात की जे वरच्या वस्तूचं वजन पडल्याने फुटतात. आणि असे सुरुंग तोही अनेक वापरणारे, मीही अनेक वापरणारे. शास्त्रीजींनी मजा अशी केली की तंत्रज्ञान मागताना हलक्यातले हलके रणगाडे कसे करता येईल हे मला शिकवा म्हणले. म्हणजे काय होईल हे सांगायला हवं की भारताने जे सुरुंग ठेवले ते एका विशिष्ट वजनामध्ये ते आकाशात असतील. आणि त्यांनी कितीही मोठमोठे सुरुंग ठेवले तरी त्याच्यापेक्षा मी जर वजन हलकं ठेवलं तर वाहन वरनं जाईल आणि ढिशक्या तुझ्यावर. एक विशिष्ट पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि आता सैनिकांना सुद्धा उत्तम कपडे, त्याचबरोबरीनं त्यांना काही विशेष अधिकार दिले. 62 सालचा विनोद मी तुम्हाला सांगितला, तेव्हाचा विनोद इतका मोठा होता की फायरिंग करायचं का नाही हे सुद्धा विचारायला लागेल. शत्रू आलेत गोळी घालू का? तुम्ही म्हणाल तर गोळी घालू, नाही तर काय ते गोळी मारतातच आहेत मला. आणि असं जर नाही केलं तर त्या सैनिकांचं कोर्ट मार्शल होणार. आम्ही सांगितलं ओ काही काही ठिकाणी तर खरंच मला हसू की रडू अशा अवस्था येतात. तो सुशिक्षित माणसं असं कसं काय बोलू शकतात हेच मला कळलेलं नाही. तोवांगच्या छावणीतल्या माणसांनी मुख्यालयाला असं विचारलं होतं की आमच्या समोर चीन नावाचा शत्रू शस्त्र घेऊन उभा आहे, आम्ही फायरिंग करू का? कारण माघार घ्यायची, पण फायरिंग करतच माघार घ्यायला लागेल. नुसतं एकदम पिछे मोड करून नाही चालता येणार, ते पाठीत गोळ्या घालतील माझ्या. तर गोळ्या घालत येऊ ना माग. तुम्ही हसाल असं गोड उत्तर आम्ही दिलं. आमच्या मुख्यालयाने सांगितलं सैनिकांना, हे जवानांनो तुम्ही असं काहीतरी करा की आपोआप चिनी मागे जातील. त्या जवानांना वाटलं होते की आपण जादूगार के लाल वगैरे पीसी सरकार असं काहीतरी इथं प्रयोग करायला आलो. या वाक्याला काही अर्थ आहे का रे? माझ्यासमोर मृत्यू माझ्यासमोर दिसत असा तुम्ही माझी चेष्टा करताय वेळेस का? तुम्ही असं काहीतरी करा. आता असं म्हणजे हे दिल्लीमध्ये असे ऍक्शन करता येते, हे तर काय करू, असं काहीतरी करा असं. की ज्या योगे चीन आपणहूनच मागे जाईल तुम्हाला फायरिंगची गरजच पडणार नाही. हा, असे स्वप्नाळू अधिकारी आपल्या डोक्यावर असतील. त्या सैनिकांनी तरी काय करावं काय मरावं आपण कल्पना नाही करू शकणार असो. आता सैन्याला प्रचंड मोठे अधिकार मिळाले. जर अशी विचित्र परिस्थिती वाटली तर तुमच्यासाठी आम्ही पैसा आणि दारुगोळा उभा करायला सक्षम आहोत, समर्थ आहोत. भयानक परिस्थिती असेल तर तुम्ही योग्य तेच कराल असा आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या प्रत्येक फायरिंगसाठी तुम्ही सरकारला विचारायची गरज नाही. या पद्धतीनं देशांतर्गत आणि देशाबाहेरची सुरक्षा तुम्ही तेवढीच कडकपणे ठेवावी, सैन्याचे आदेश. आणि त्याही बरोबर शास्त्रीजींनी अत्यंत शहाणपणाने आपली हंटर विमानं ज्या पद्धतीनं तयार करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्याला विमान दलाचे प्रशिक्षक नेमून हंटर विमानाचे आपले पायलट असे तयार केले. लोक म्हणायचे शास्त्रीजी पायदळ वाढवायची गरज आहे. प्लीज, पायदळ पाहिजे हे अगदी मान्य आहे, पण आताच हा काळ. जर चीनकडे आणि पाकिस्तानकडे सबर्जेट सारखी मोठी विमानं असतील तर आताच्या याच्या पुढच्या युद्धाच्या काळात विमानाचा सहयोग जास्त राहणार आहे. यासाठी आपण पायदळावरती खर्च करतो तेवढाच खर्च किंबहुना त्यापेक्षा जास्त खर्च मला हंटरवर करायला लागणार आहे. आपल्याला सेबरजेट मिळालेलं नाही, अमेरिकेने पठ्याने सेबरजेट भारताला दिलेलं नाही, ते त्याने पाकिस्तानला देऊन ठेवलं आहे. ठीक आहे, आपल्याला आपल्या हलक्या रणगाड्याचं तंत्रज्ञान आहे, आपण त्याच्यावर खुश आहोत, आपण ते करू शकतो. पण एक ऐका, हंटर विमान जर तुम्हाला अप्रतिम चालवायचं असेल, शास्त्रीजी 64 पंतप्रधान पदावर आले आणि 65 युद्ध ओपन आहे. आणि या एक वर्षाच्या काळात शास्त्रीजींनी घेतलेली किंवा आपल्या लष्कराच्या तंत्रज्ञ लोकांनी घेतलेली अत्यंतिक मेहनत मला आपल्या कानावर घालायची आहे. मी आज यादी वाचतो,
आणि माझ्या कालच्या अनुभवाने माझ्या थोडंसं असं लक्षात येत आहे की आपण एकेका दिवसात या सगळ्यांचं मोठेपण ऐकायची इच्छा करत बसलो त्या अनेकांच्या मोठेपणाला आपल्याला फार मर्यादा घालावी लागते. एक धनसिंग थापाचं चरित्र पूर्णपणे करायला आपल्याला वेळ नाही मिळाला. एक रामा राघोबा राणे त्यांचे पहिले शिक्षण कुठे झालं या सगळ्या गोष्टी पाहायला आपल्याला वेळ नाही मिळाला. आजची तुम्हाला यादी ऐकली तरी तुम्हाला कळेल बुवा मिलिटरी मॅन समोर सांगा एवढी मोठी साधं कारण लक्षात ठेवा 65 सालीच पाकिस्ताननी का आक्रमण करावं आणि हे तो करणार याचा अंदाज शास्त्रींना इतका अचूक लागला होता. यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये ते स्वतः नवीन पंतप्रधान म्हणून गेले. नेहरूंच्या नंतर या परिषदेमध्ये आपली बाजू मांडली पाहिजे, स्वतः सगळ्यांची ओळख करून गेली पाहिजे आणि या सगळ्यांची ओळख झाल्याबरोबर ते म्हणले हे विमान आता दिल्लीला नाही न्यायचं, पहिलं कराचीला जातो. अय्युब खानांना पहिलं भेटलं पाहिजे. मला पहिली भीती तिकडूनच आहे. अय्युब खानांबरोबर पहिली चर्चा करतो मग दिल्लीला येतो. सगळे म्हणले शास्त्रीजी तुम्हाला मोठं विचित्र वाटेल तिथे का. अय्युब खान 6.5 फूट आहे आणि तुमची उंची 4.5 फूट आहे, 5 सुद्धा पूर्ण नाही. आणि सगळीकडे तुमच्याबद्दल एकच हे बोलणं चालू आहे ये धोतीवाला इतना बुट्टा आदमी क्या करणे वाला है. तुम्ही फार बुटके आहात, ते फार उंच आहेत, हे तुम्ही डोक्यात घेऊन जा बरं. म्हणजे मग त्या मीटिंगमध्ये तुम्हाला एकदम असं त्रास नाही होणार. शास्त्री म्हणले ते उंच आहे ते मला आधीपासूनच माहिती आहे, ते पूर्वापर मी त्यांना ओळखतो आणि तिथे जाऊन मला काहीही वाईट वाटण्यासारखं नाही. जगातलं प्रत्येक संकट मी संधी म्हणून स्वीकारतो आणि या दृष्टीनं मी बुटका आहे हे सुद्धा माझी संधी आहे की मला मान वर करून त्याच्याशी बोलता येईल. आणि माझ्याशी बोलायचं असेल तर त्याला मान खाली घालावी लागेल. तेव्हा कोणतंही संकट माझ्या दृष्टीनं संधीच आहे, वाईट वाटून घ्यायचं कारणच नाही. कराचीमध्ये जाऊन अय्युब खान साहेबांशी बोलणी करून आपण शांततेने राहायचं ना. आता एक तृतीयांश प्रकरण त्यांच्याकडे आहे, त्याला पर्याय नाही. त्यामुळे इंग्रजांनी आखलेली पाकिस्तानची रेषा वेगळी आहे आणि एक तृतीयांश सुटल्यानंतरची आता परत कंट्रोल बॉर्डर लाईन ती वेगळी आहे. ठीक आहे, तुमची रेषा आमची कंट्रोल बॉर्डर नाही आहे सगळ्या प्रकरणालाही लक्षात घेता. तुम्हालाही प्रगती करायची आहे, मलाही प्रगती करायची आहे, सुखाने नांदायचं ना. हो झालं आणि शास्त्रीजी आले आणि जानेवारी 1965 पहिलं आलं सुद्धा आक्रमण पाकिस्तानच. मात्र पाकिस्तानचं जे पहिलं आक्रमण झालं त्याच्यावर फार आपल्याला चर्चा करायची आवश्यकता नाही, कारण ती फक्त पाकिस्तानच्या दृष्टीनं ट्रायल होती. त्यांना ट्रायल घेऊन बघायचं होतं की आपले पॅटर्न रणगाडे जर सोडले तर काय ताकदीनं समोरचा मुलुक उद्ध्वस्त करता येतो. शेवटी पॅटर्न रणगाड्याचं प्रात्यक्षिक करायचं असेल तर ते आपल्या घरात कोण जाऊन करेल. ते शत्रूच्या भूमीवरच केलं पाहिजे म्हणून त्यांनी निवडलं कुठलं रणक्षेत्र, ते गुजरातच्या शेजारचं कच्छचं रणांगण. कच्छ हे रणांगण असं विचित्र आहे की ज्या ठिकाणी 6 महिने ती सगळी जमीन पाण्याखाली असते, 6 महिने कशीबशी तिथं उघडीप असते, त्यामुळं तिथून काही फारसं होईल याची शक्यता भारताला वाटली नाही. म्हणून तिथे मिलिटरी फारशी नव्हती, 100 पोलिसांच्या फक्त चौक्या होत्या. भारतावरती पॅटर्न रणगाड्याचं आक्रमण केल्यास काय होईल याचा अंदाज घेण्यासाठी जानेवारीमध्ये जे पॅटर्न रणगाडे कच्छमध्ये सोडले त्या म्युझिक तुमच्या रणगाड्याचं आणि रंगाड्यातून उडणाऱ्या बॉम्बचा धडा 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 100-100 किलोच्या बॉम्बच्या गोळ्याच्या गोळे कच्छच्या रणांगणात जेव्हा म्हणायला लागले तयारीच नाही आता तूर्त भारताची कुठल्याही युद्धाला येऊन उभारायची. तरीही लक्षात घ्या फार महत्वाची गोष्ट आहे, तिथे घाई घाईनं लष्कर पाठवण्यात आलं आणि लष्करांनी आणि पोलिसांनी मिळून जानेवारी 65 ते जवळजवळ एप्रिल एंड 65 या सगळ्या पॅटर्न रणगाड्यांना थोपवून धरत जी प्रचंड झुंज दिली, गुजरात आणि कच्छ ओलांडून पाकिस्तानचा रणगाडा आणखीन आपल्या भारतात नाही शिरू शकला. उलटं गणित ऐका, आपल्याकडचे जवळजवळ 93 सेनाधिकारी ह्या प्रकरणामध्ये मारले गेले 4 प्रकारामध्ये. पण जरी भूमीची हानी खूप झाली
भूमीवरती आक्रमणाने प्रचंड अकाल आला, पण याचं उत्तर देताना शास्त्रीजींनी पाकिस्तानला उत्तर दिलं होतं, आमचे 93 लष्करी अधिकारी गेले आणि 4 महिन्यामध्ये पाकिस्तानने स्वतःच युद्धबंदी जाहीर केली, पण त्या युद्धात पाकिस्तानचे 150 अधिकारी मारले गेले होते. माझ्या 93 तुझे 150 मारले जातील, ओके, पण एकच वाईट होतं, पॅटर्नशी आपल्याला युद्ध करता येईल असा पॅटर्न आपल्याकडं नाही. वी मस्ट थिंक अबाउट इट, वी मस्ट थिंक अबाउट इट. काय करावं लागेल? आणि जानेवारीपासून बॉम्बार्डिंग करणारं पाकिस्तान अचानक मेमध्ये गप्प बसतं. सगळ्या देशाला, सगळ्या जगाला इतकं बरं वाटलं. बघ आहे का नाही शाणा पप्पू मजा? लगेच शांत बसला, 4 महिन्यात शांत बसला. जग वेड होऊ शकेल, आता शास्त्री इतके वेडे नव्हते. हा थांबलाय याचा अर्थच इतका आहे की याला कच्छची सीमा आपल्या ताब्यात घ्यायचीच नव्हती, याला फक्त ट्रायल करायची होती. पॅटर्न रणगाडे काय तऱ्हेनं काम करतात एवढंच याला बघायचं होतं. हा पूर्ण तयारीनिशी राहणार आहे. आत्ता 2 महिन्यामध्ये पुन्हा आक्रमण यायची शक्यता नाकारता येत नाही, हे शास्त्रीने भाकीत केलं आपल्या संरक्षण मंत्र्यांच्या बरोबर. आणि शास्त्रींची बुद्धीशी अतिशय अचूक झाली, कारण 1 जुलैला पुढचं आक्रमण आलं सुद्धा. पण 1 जुलैला जे आक्रमण आलं, 1 ऑगस्टच्या दरम्यान जे आक्रमण पुढच्या काळामध्ये सुरू झालं, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. शास्त्रीजी 64 साली सत्तेत आल्यापासून या माणसानं आपली हंटर विमानं चालवणारे पायलट्स जास्तीत जास्त तयार कसे होतील याच्यावर जे लक्ष पुरवलंय. इतकंच नाही तर आपल्या सैन्याच्या हातातले हँड ग्रेनेड जास्तीत जास्त प्रगत, जास्तीत जास्त ताकदीचे कसे होतील याच्यावर जे प्रचंड लक्ष पुरवलंय, याचं उत्तर 65 युद्धात तुम्हा आम्हाला मिळालं. शास्त्रीजींची सजगता अतिशय भारताला उपयोगाची पडली. शास्त्रीजींनी 62 सालचा वेडेपणा कुठेच झाला नाही. सीमेपर्यंत जाणारे रस्ते पुष्कळसे व्यवस्थित केले होते. श्रीनगराच्या नव्हे तर त्याच्या पुढच्या कंट्रोल लाईनपर्यंत सुद्धा धान्याची रसद घेऊन ट्रक जाऊ शकेल अशा तऱ्हेचे बर्फ नसतानाचे रस्ते तयार करून त्या ठिकाणी दाखवले. उत्कृष्ट ट्रक ड्रायव्हर्स तयार केले त्यासाठी. इतक्या लांबवर पाठवायचं असेल तर रणगाडा पाण्यावर चालत नाही. रणगाडा चालवण्यासाठी तेल टाकायला लागतं, काहीतरी इंधन टाकायला लागतं. या इंधनाच्या आगगाड्या करायला लागतात, त्या आगगाड्यांना प्रचंड मोठमोठे टँकर्स लावायला लागतात त्या तेलाचे. तेव्हा जेव्हा आपले रणगाडे त्यांच्या अंगावरती जर आपल्याला रणगाडा वापरायचा असेल तर या रणगाड्यांसाठी पर दिवसाला जे तेल लागणार आहे ते तिथपर्यंत पोहोचवता येईल अशा तऱ्हेच्या काही ठिकाणी लष्कराच्या रेल्वे लाईन्स तयार करून देणं, अर्थात ती प्रवाशी रेल्वे नाही आहे, ती मोठी अशी नाही की त्याला फार मोठं काहीतरी स्टेशन असेल आणि हिरवे तिकडे पावती असतील, जे नॅरो गेज अशा असतात जे मिलिटरीच्या सगळ्या ह्या गोष्टी इकडच्या तिकडच्या पोचवू शकतात. यासाठी त्या आगगाडीवरचे जे चालक आणि संचालक असतील या सगळ्यांना नुसती गाडी चालवणं इतकंच महत्त्वाचं नाही आहे, वर्षभराचं त्यांना शास्त्रीजी आल्यापासून ट्रेनिंग आहे. ह्या प्रत्येक गाडीवरच्या माणसाला पूर्ण आगगाडी दुरुस्त करता आली पाहिजे. तुम्ही युद्धावर चालणार, सहलीवर नाही घेऊन जायचं आपल्याला आपल्या घरी, त्याला सगळी दुरुस्त करता आली पाहिजे. दुसरं एक सगळ्यात मोठी फार भयानक गणित आहे लक्षात घ्या. आगीमध्ये धावायची आणि आगीत काम करायची आगगाडीच्या चालकांनी सराव करावेत. आगीत काम करायचे सराव करावेत यासाठी काही खोट्या आगी लावायला लागतात ट्रेनिंग कॅम्पवर. यासाठी सुद्धा जास्तीचं तेल जळतं, तिथं लगेच विचारायचं नाही. देशाच्या गरिबांसाठी तेल न देता असं ते जाळणं, अरे ह्याला जाळणार आहे कोणीतरी त्या तेलामध्ये एकदा तो हो काय आपलं काहीतरी टाळ्याला आल्यासारखं कराटी बोलत असतात आमच्या समोर. अहो तिथे एक बनावट आगी निर्माण करायला लागतात. का करायचं? संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान या दोघांचंही मोठेपणे लक्षात घ्या, बाकीच्यांचंही आहे. जेव्हा तुमच्या आगगाड्यांना 3 ते 4 किंवा 6 मागे टँकर्स लावलेले असतात तेलांचे,
शक्यता अशी असते तुम्ही शत्रूला चकवत 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 बॉर्डर लाईन पर्यंत जाल, पण समजा वरनं जाणाऱ्या एखाद्या विमानातून किंवा एखाद्या लांबून उडणाऱ्या मिसाईलनं यातला समजा एक टँक उडाला आणि पेटला, आणि तुम्हाला जर आगीमध्ये उतरून काम करायची सवय नसेल तर दुर्दैवाने तुम्ही सगळ्या टँकमधलं तेल वाया घालवाल. तुमच्याकडे ती कॅपॅसिटी पाहिजे की त्या क्षणी रेल्वे थांबवायची, तुम्ही तिथून खाली उतरायचं, जो पेटलाय तो डबा बाजूला करायचा, त्याला तळण्यासाठी बाजूला सोडा, जे बाकीचे त्यांना घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. यासाठी ती कनेक्शन काढणं, ती कनेक्शन परत जोडणं बाकीच्यांची. मला फक्त ड्रायव्हिंग जमेल, स्टेपनी लावायला जमायचं नाही. आणि मुद्दाम सांगतो, या युद्धामध्ये वैमानिकांची चरित्र बार आहेत माझ्याकडे. या युद्धामध्ये काम केलेल्या वैमानिकांची बारा चरित्र आणि प्रत्यक्ष रणांगणावरती लढलेल्या अशा जवळजवळ 26 लोकांची आपल्याकडे नावानिशी नोंद त्यांनी काय काय केलं अशी आहे. त्यांची नावं वाचली तरी मी संपून जाईन, पण पुन्हा एकदा ऐका. शास्त्रीजीने 65 युद्धामध्ये भारतीय इतिहासातला आधुनिक काळातला जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक जर कोणी करून दाखवलाय तर तो लालबहादूर शास्त्रीजींनी त्यावेळेला करून दाखवला. सर्जिकल स्ट्राईक या शब्दाचा अर्थच हा. सर्जिकल स्ट्राईक या शब्दाचा अर्थच हा की आत्तापर्यंत, अगदी चंद्रगुप्ताच्या काळापासूनही आत्तापर्यंत, काही अपवाद सोडता भारताने सतत युद्ध कसं केलं तर त्यांच्या सीमेतून आपल्या सीमेत जे आले त्यांच्याशी युद्ध केलं. ऑनली डिफेन्स. आपण होऊन त्याच्या सीमेत घुसावं असा उपद्व्याप भारताने 100 वेळा केलेला नाही. महम्मद घुरी 14 दिल्लीला आला, मग पृथ्वीराजने तलवार काढली, डिशक्या डिशक्या पिशक्या पिशक्या घुसकू. पण घुरी आता पराभूत झालाय म्हटल्यावर दिल्लीची सेना घ्यावी, त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करावा, परत आला असता तांगड्या मोडून ठेवीन म्हणून सांगावं. शांतम पापम, शांतम पापम. ओ देवाधिकांची आपली सगळी पुराणं सांगतात, उत्तम युद्ध कुठलं? शत्रूच्या जमिनीवर केलं जाईल ते उत्तम. मारुतीने जाळपोळ करायची कुठे? लंकेत, त्याच्या हद्दीमध्ये. रामचंद्राने रावण मारायचा कुठे? रावण अयोध्येला येऊ दे, देन आय कॅन डिसाइड. कुठलं डिसाईड? सुसाईड कर त्याच्यानंतर, काय जे काय करायचं असेल तर. काय रावणाचं करायचं ते लंकेत त्याच्या घरात जाऊन, कंसाचं वाटोळं करायचं आहे कंसाच्या घरामध्ये जाऊन, जरासंध मारायचं आहे जरासंधाच्या घरामध्ये जाऊन, नरकासुर मारायचं आहे नरकासुराच्या घरामध्ये जाऊन, कालिया मारायचं आहे कालियाच्या डोहात जाऊन. सगळे देवाचे चरित्र हे सर्जिकल स्ट्राईकच आहे तो. पण दुर्दैवाने आम्ही देवाचं हे चरित्र विसरलो, आणि देवाचं फक्त एकच चरित्र आम्हाला माहिती आहे. देवासारखा गप्प बस. देव या जगात एवढंच करतो इतकी आमची श्रद्धा. पण नाही, या 12 वैमानिकांशी आणि जवळजवळ 26 आपल्या सेनानायकांशी प्रचंड मोठी चाललेली ही युद्ध, जी प्रत्यक्षात 1 ऑगस्टला थोडी सुरू झाली, 17 ऑगस्टला त्याचा परिणाम वाढला आणि जवळजवळ 23 सप्टेंबरला युद्धबंदी झाली. एवढ्या प्रचंड कालखंडात त्या बॉर्डर लाईनवर आपण इतके लढलो. पण नक्की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय केलं शास्त्रीने ते उद्या मी नकाशा दाखवणार आहे तुम्हाला. नकाशा बघितला तरच ते कळण्यासारखं आहे. नकाशा नसताना काही नाही. ती युक्ती अशी होती, तुमचा गळा जर कोणी आवडला दोन हाताने तर आपण वेडेपणा काय करतो, ते हात सोडवायचा प्रयत्न करतो. आपल्याला जर माहिती आपल्यापेक्षा ताकदवान हात आहे तर इथं कशाला जीव काढलास? त्यांनी अतिशय स्वसंरक्षणाचा सोपा उपाय शोधला, पोटाला चिमटा काढायचा. त्याचे दोन हात नरड्यावर असताना दोन्ही बाजूला पोट वळ. हा हात जो समोरच्याचा सुटतो इथं चिमटा काढल्यामुळे, तेव्हा शास्त्रीजीने बरोबर पोटाकडे चिमटा काढला म्हणजे नक्की कुठे तो नकाशा बघितल्यावरच तुम्हाला कळेल. बाकीच्या ठिकाणी हात आवळले गेले होते म्हणजे कुठे होते ते कळेल. आणि मुद्दा माहिती का, पाकिस्तानने
दहा रस्त्यांनी सेना घुसवली 65 युद्धात. एक रणक्षेत्र नाही आहे, जवळजवळ महिना सव्वा महिना भारत लढलेला आहे. तो 10 ठिकाणच्या रणक्षेत्रावर लढला. तो नकाशा तुम्हाला दाखवणार आहे मी. 10 रणक्षेत्र होती, 10 ठिकाणी सातत्याने महिनाभर युद्ध. आणि हे 10 ठिकाणी युद्ध चालू असताना हे 10 जे ट्रुप्स होते ना, जे 10 गट होते, कोणाचे असतील? तर पाकिस्तानने आपल्या पाकव्याप्त काश्मीर आणि त्याच्या पलीकडे असलेल्या काश्मीरमधल्या 15 ते 25 वयोगटाच्या मुलांना पळवून आणून सक्तीनं मुजाहिदीन सेना उभी केली होती. त्यांचं टार्गेट 1.5 लाख मुजाहिदीन सेना उभी करण्याचं होतं. त्यातले 30,000 त्यांचे तयार झाले होते. 30,000 10 तुकडे करून त्यांनी 10 रस्त्यांनी सोडले, प्लस पॅटर्न रंगाडे तेवढा. आणि या 10 ट्रुप्सची नावं पाकिस्तानने कोणती ठेवली असतील? तर मुद्दाम ऐकण्यासारखी गोष्ट आहे. भारतावरती जे जे आक्रमक झाले त्या सगळ्यांची नावं ठेवली होती. एका ट्रुपचं नाव बाबर, एका गटाचं नाव गझनी, एका गटाचं नाव मुद्दाम घुरी. म्हणजे लक्षात ठेवा, इतिहास पाकिस्तान किती लक्षात ठेवतं. आता विचारा बरं, गझनी किती साली आला होता? केळ्याच्या सालीवरनं पडलास तरी तुला आठवायचं नाही आता हे. कारण गझनी मी विसरू शकतो, बाबर मी विसरू शकतो, घोरी मी विसरू शकतो. त्याने प्रत्येक ट्रुपला त्या पद्धतीचं नाव दिलं जे आमचे आक्रमक, म्हणजे जे त्यांचे आक्रमक इथे यशस्वी झाले, ज्यांनी इथे उत्तम उल्कापात करून दाखवले, या सगळ्यांची नावं. आणि मुद्दाम ऐका, तुम्ही सगळे ऐकताय हा मला आनंद आहेच, पण मला आणखीन एक थोडीशी प्रार्थना करावीशी वाटते. उद्या 65 जेव्हा आपण दिवसवार युद्ध पाहू की 17 ऑगस्टला काय झालं, 18 ऑगस्टला काय झालं, 20 ला काय झालं, पण सगळे दिवसवार वेळापत्रक देतो. पण हे सगळं युद्ध हे भारताचं आहे हो. रत्नागिरीमध्ये मराठी भाषा येत नाही किंवा येते असे गुजराती लोक नाही आहेत का? ज्यांना मराठी समजते असे पंजाबी नाही आहेत का? ज्यांना मराठी कळते असे आंध्र प्रदेशी, तेलुगू लोक, तमिळनाडूचे नाही आहेत का? प्रश्न असा पडतो की भारतीय सेनेचं चरित्र ऐकायला फक्त मराठीच माणसांनी यावं असं का आहे? म्हणून तुमच्या परिचयामध्ये जे अमराठी असतील त्यांनाही थोडं उद्या फोन करा. आणि त्यांना उद्या तेही सांगा की लढलंय युद्ध ते सगळ्यांचे, त्यामुळे त्याच्यात राजपुतांचीही मी कथा सांगणार आहे, त्याच्यात मी जाटांचंही सांगणार आहे, मी त्याच्यात गुरख्यांची पण पलटण कशी लढली चालणार आहे, आंध्र प्रदेशातली माणसं कशी लढली तेही सांगणार आहे. सगळ्या प्रांतांचं प्रतिनिधित्व तेव्हा सैन्यात आहे. या सगळ्यांचं ऐकायचं आहे. तर जे जो गुजराती एखादा व्यापारी संध्याकाळच्या वेळेला असेल तरी का येणार आहे ऐकायला, आपल्या देशाचं आहे. एखादा पंजाबी माझा कॉलेजमधला विद्यार्थी, एखादा प्राध्यापक आहे रे का मा येणार आहे. शीख रेजिमेंट बद्दल आपल्याला छान ऐकायचंय. दिसताना सगळ्या भारताचे सगळे ग्रुप या ठिकाणी आले असं का नको? अनेक मुसलमानांनी हे माहीत नाहीये की या युद्धामध्ये मुस्लिम योद्ध्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे पाकिस्तानच्या विरोधात. पाकिस्तानचे पॅटर्न रणगाडे उद्ध्वस्त करणाऱ्या या युद्धातला पहिला भारताचा परमवीर अब्दुल हमीद आहे. तेव्हा नेहमी असं केलं जातो, बापरे युद्ध सांगणार, आपले वा सांगणार, म्हणजे बाकीच्यांना शिव्या घालणार. आणि हे अहो साहेब, उत्कृष्ट पायलटिंग करून सेबर जेट पाडणारे जे 2 आमच्याकडे वैमानिक होते त्यातले पठाण, यात लक्षात घ्या. देशभक्तांना कोणीही अवमान करून बोलत नाही. अब्दुल कलामांच्या वरती आम्ही चरित्र सांगतो, कीर्तनही करतो. तेव्हा देशभक्तांचा कधी अवमान होत नाही. राग केव्हा व्यक्त केला जातो? जेव्हा देशद्रोह वाढला जातो तेव्हा राग व्यक्त केला जातो. तो फक्त मुसलमानांच्या बद्दल किंवा ख्रिश्चनांच्या बद्दल नाही, हिंदूंनी देशद्रोह केला तरी त्यांचे उल्लेख आम्ही तेवढ्याच पोटतिडकीनं करतो की हे देही नालायक आहेत म्हणून. तेव्हा निंदा करताना कुठेही धर्माचा किंवा पंथाचा उपासनेचा विचार येत नाही. देशप्रेम आणि देशद्रोह याच तत्वावरती आपलं सगळं काम चालतं. एवढा तरी वेगळेपणा तुमच्या आमच्या मनाचा लक्षात यायला हवा. तेव्हा 65 युद्धाची दैनंदिनी आणि याच्यामध्ये लढलेले 26 सेनाधिकारी, 12 पायलट यांचं चरित्र समोर मांडेन. पण यासाठी या सगळ्यांनी शास्त्रींच्या शब्दावर विश्वास ठेवून वाटेल ते करायला उभं राहावं. याचं कारण शास्त्रीजींच्या व्यक्तित्वाचा आदर्श, शास्त्रीजींच्या चारित्र्याचा आदर्श,
100% सगळ्यांना माहिती आहे, शास्त्रीजी माझ्यासाठी येणार असं जर शास्त्रीने शब्द दिला तर जगातली यमाची काळपुरुषाची शक्ती सुद्धा शास्त्रीने थांबवू शकत नाही। शास्त्री जे पोचवायचं ते माझ्यापर्यंत पोचवणार असा मर्यादा पुरुषोत्तम माझा लाल बहादूर शास्त्रींसारखा पंतप्रधान। मात्र उद्या थोडं दुर्दैव तेही सांगावं लागणार आहे, ताशकंद कराराच्या वेळेला संशयास्पद मृत्यूमध्ये जो आपला गमावला गेला बिचारा नेता, पण जरी गेला तरी सुद्धा आज तागायत प्रत्येक देशप्रेमीच्या मनगटा मनगटामध्ये आणि हृदया हृदयामध्ये लाल बहादूर शास्त्री त्याच पवित्र आदराच्या सिंहासनावर आहेत आणि सगळेजण त्या पंतप्रधान पदाला आजही वंदन करता। शास्त्रीजी तुमच्या मनातल्या भारतासाठी आजही काम करू, आजही लढायला उभे राहू, आजही विजयाच्याकडे जाऊ। राम का गुणगान।